आपल्या दैदिप्यमान कामगिरीने, यशवंत उद्योगांनी आणि मौलिक संशोधनांनी संपूर्ण जगाला योगदान देणारा समाज म्हणजे ब्राह्मण समाज। तेजस्वी बुद्धिमत्ता, ओजस्वी चारित्र्य, परंपरागत सात्विकता, प्रामाणिकपणा, विश्वासार्हता, राष्ट्रभक्ती आणि समाजासाठी योगदान देण्याची वृत्ती असलेला असा हा ब्राह्मण समाज। असे प्रज्ञावंत ब्राह्मण उद्योग क्षेत्रामध्ये आल्यावर आज नीतीने चालवलेल्या उत्कृष्ट उद्योगांचा आदर्श जगापुढे ठेवला जातोय। ब्राह्मण उद्योजकांचं उत्पादन आणि सेवा म्हणजे गुणवत्तेची हमी मानली जाते आणि म्हणूनच ब्राह्मण उद्योग हाच एक ब्रँड झालाय। आता गरज आहे आपण ब्राह्मणांनी उद्योग क्षेत्रातील हा गुणसंपन्न वारसा पुढे नेण्याची। या पुढचा काळ जागतिक तंत्रज्ञानाचा आहे, म्हणूनच सर्वच ब्राह्मणांनी स्वतःचा उत्तम उद्योग करणं, उद्योगातून पैसा मिळवणं आणि आर्थिक दृष्ट्या समृद्ध होणं ही काळाची गरज आहे। ब्राह्मणांचे उद्योग वेगाने वाढण्यासाठी ब्राह्मणांनी संघटित होऊन एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे आणि ही गरज ओळखण्याचं मोलाचं काम केलंय नाशिक मधील नामवंत उद्योजक माननीय श्रीयुत श्रीपाद कुलकर्णी यांनी। मनात विचार आल्यावर फेसबुकच्या माध्यमातून श्रीपाद सरांनी ब्राह्मण उद्योजकांचं एकत्रीकरण आजमावायला सुरुवात केली आणि त्यांना साथीदार मिळत गेले। 2012 साली सुरू झालेला हा सिलसिला 2014 साली नाशिक मध्ये रितसर सुरू होणाऱ्या मीटिंग पर्यंत विकसित झाला। देशस्थ ऋग्वेदी सारखी संस्था मदतीला पुढे आली, शिवाय विविध देशातील ब्राह्मण व्यावसायिक देखील जोडले गेले आणि म्हणूनच या जागतिक ब्राह्मण उद्योजक संस्थेचं नाव ठेवलं गेलं BBNG अर्थात ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल। नमस्कार, मी आमोद खरे, ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल या संस्थेचा मी सदस्य आहे। डोंबिवली चॅप्टरचा मी चॅप्टर हेड म्हणून आता काम पाहणार आहे। सर, आज आपला जो सगळा जीवन व्यवसायाचा जीवन प्रवास आहे तो आम्हाला उलगडायचा आहे, तो खास करून आमच्या मेंबर्ससाठी किंवा जे नवीन व्यावसायिक या येत आहेत त्यांना हे मार्गदर्शन व्हावं, त्याच्यातनं काही त्यांना अशा गोष्टी मिळाव्यात की त्यांनी त्यांचं मोटिवेशन तर होईलच पण काही परफेक्ट अशा टिप्स त्यांना मिळाव्यात की जे त्यांना काय फायद्याचं ठरणार आहे किंवा काय त्यांना टाळायचं आहे। या दृष्टीने श्रीपाद सरांनी दीपस्तंभ ही संकल्पना मांडली की ही संकल्पना थ्रू आपण जास्त याला महत्त्व देऊ, लोकांपर्यंत जास्त पोचू, आपल्या मेंबर्सना पण याचा जास्त फायदा होईल, ही संकल्पना सांगण्याची विनंती मी आपल्या शीतल मॅडम आहेत ज्या पुणे चॅप्टरकडनं आलेल्या आहेत त्यांना विनंती करणार। नमस्कार सर, मी शीतल अर्जुन वाडकर, मी ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबलच्या औंध चॅप्टरची मेंबर आहे आणि आमोदने आत्ता सांगितलं तसं दीपस्तंभ हा जो उपक्रम आहे त्याच्यासाठी मी प्रमुख म्हणून, प्रकल्प प्रमुख म्हणून मी आहे। तर आता दीपस्तंभ हा करत असताना मागची संकल्पना मी थोडीशी तुम्हाला अनफोल्ड करायचा प्रयत्न करते। तर आपल्याकडे एंटरप्रेन्युअर्स भरपूर आहेत पण प्रवासामध्ये असं होतं की काही जे जस्ट स्टार्टअप केलेले आहेत, काही आहेत ते मधल्या लेवलला आहेत, पण हा प्रवास जसा करत जातात तसं तसं त्यांना अनेक प्रश्न येत असतात की आत्ता नक्की काय करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी असं कुठलं मॅनेजमेंटचं पुस्तक नाही आहे की आपण त्या पुस्तकातलं पान नंबर 24 तिसरा प्रश्न बघितला आणि व्यवसायाच्या अडचणीचं उत्तर मिळालं। तर मग काय करता येईल की जेणेकरून आपल्या समाजामध्ये उद्योजक जे आहेत त्यांचं प्रमाण पण वाढवता येईल, त्यांना मोटिवेट पण करता येईल, त्याचबरोबरीने येणारी जनरेशन जी आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक आपल्याला आदर्श करता येईल की नाही आपण हे करू शकतो। आणि ह्या सगळ्या विचारातनं श्रीपाद सरांनी दीपस्तंभ ही संकल्पना राबवली। दीपस्तंभ जसं नाव आहे की समुद्रामध्ये जहाजं जेव्हा हरवतात तेव्हा त्यांना तो एक तो दिशादर्शक असतो की त्यांनी त्या दिशेला जायचं आहे, एक तो दिशा देत असतो, त्याचबरोबरीने तो काय करत असतो अडचणी पण सांगत असतो की तू ह्या मार्गाने गेलं तर कदाचित दगड असू शकेल। तर मग असा हा जो अडचणींचा प्रवास जो असू शकतो व्यवसायातला तर त्याची उत्तरं आम्हाला कुठून मिळू शकतात? तर सर, आमच्यासाठी तुम्ही दीपस्तंभ आहात आणि या प्रवासामध्ये आम्ही काय करणार आहे, आम्ही तुमचा प्रवास अनफोल्ड करणार आहोत।
म्हणजे मला जो दीपस्तंभ समजला आहे तो असा आहे की सगळेजणं सामान्य असतात, पण यशस्वी उद्योजक आहे त्यांच्याकडे एक तो विचार असतो की तो विचार त्यांना सामान्यांपासून एक्स्ट्रा सुपर एक्स्ट्रा ऑर्डिनरी लेवलपर्यंत घेऊन जात असतो. तो विचार खरं सगळ्यांना पडू शकतो, पण तो पडला पाहिजे. आणि तो कसा पडेल, त्याच्यासाठी काय, त्याच्यासाठी ब्रेनस्टॉर्मिंग काय करायला पाहिजे, खत पाणी काय घालायला पाहिजे, ह्याच्यासाठी सर आम्ही ह्या दीपस्तंभ इनिशिएटिव्ह उभारलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये आपलं जी BBNGचा उद्देश आहे, समर्थ ब्राह्मण, समृद्ध ब्राह्मण आणि संपन्न ब्राह्मण, या विजनकडे वाटचाल करण्यासाठी तुमचा प्रवास आम्ही उलगडणार आहोत आणि तो आम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल. सर, थँक्यू व्हेरी मच टू हॅव यू फॉर दिस दीपस्तंभ. आणि खरंच सरांनी सांगितलं तसं की तुम्ही आमचे दीपस्तंभ आहात, आम्ही तुमचा इंटरव्ह्यू घेतो आहे आणि आमच्या व्ह्यूअर्सनाही सगळ्यांना हा प्रवास ऐकायला आवडेल की हाऊ यू स्टार्टेड. आज तुम्ही आलेला आहात तर तो प्रवास तर नक्कीच सोपा नव्हता, पण म्हणून खचून जाणे हे काही मार्ग नाही आहे. तर त्या प्रवासात सर आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत आणि आम्ही तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. असे अनुभव हा काही वर्षे तुम्ही धंद्यात आला की तुम्हाला अनुभव वाढत जातो. मी गेले 45 वर्ष व्यवसाय ते, त्यामुळे माझे अनुभव शेअर करायला तरुण मुलांना मला नक्की आवडेल. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. याच धाग्याला पकडून आपण मुलाखतीला सुरुवात करूया, कारण तुम्ही जे म्हणालात ते फार महत्त्वाचं आहे की अनुभव बरंच काही शिकवतात. आपल्याकडे एक म्हणच आहे ना की ठेच बसल्याशिवाय काही शहाणपण येत, पण दरवेळेला गरज नाही ना की मला दरवेळेला ठेचच बसावी आणि मगच मी शहाणावं. की एकाने केला आहे ना चांगला मोठा प्रवास, तो कसा केला हा अभ्यासला तर आपल्या ठेचा तरी कमी होतील आणि हा ठेचाच कमी करण्याचा प्रयत्न आहे आपला. तर सुरुवातीला मला असं तुम्हाला विचारायला आवडणार आहे की केमस्टार आज एवढं मोठं नाव आहे डाय उद्योगातलं, कलर डाय उद्योगातलं, बरं हा प्रवास काही एका दिवसात घडला नाही, त्याची सुरुवात जी आहे तिथपासून आज इतकं यशस्वीतेचा जो प्रवास आहे हा तुम्ही सुरू कसा केला, मुळात या प्रवासाची सुरुवात कशी झाली, मला ते अगदी तुमच्या शैक्षणिक बॅकग्राऊंडपासून ऐकायला आवडणार आहे. कारण खरं असं आपल्याकडे सगळ्यांमध्ये एक समज आहे की शिक्षण आणि शिक्षण असेल तरच तुम्ही काहीतरी मोठं करता, एक जरी खोटं नसलं तरी प्रत्येक वेळेला म्हणजे असं बघितलं गेलं की शिक्षण आणि त्याचा व्यवसाय हा काही संबंधित असतोच, असलाच पाहिजे असं काही नसतं. पण मग हा तुमचा प्रवास कसा होता, म्हणजे तुम्ही शिक्षणापासून या एवढ्या मोठ्या प्रवासाकडे कसे आला? असं आहे, माझे वडील डिफेन्स अकाउंट्समध्ये नोकरीला होते, त्यांच्या त्या काही दर 3-4 वर्षांनी बदले व्हायच्या. माझं बालपण म्हणजे 4th नगरला होतो, नंतर जबलपूरला होतो, 6th आम्ही पुण्यात स्थायिक झालो, पुण्यात 7 वेळेत. वडील सर्व्हिसला होते, घरची तशी बॅकग्राऊंड काही नाही. माझ्या मामाचं एक पुस्तकाचं दुकान होतं टिळक रोडला, तिथे मी लहानपणी जायचो. पण मला का कोणाष्ट उभे खऱ्या मुलाला उर्मी अतून असेल, मला लहानपणापासून धंदा करायची जाम उर्मी होती. तुम्हाला कोणते वाटेल की मी 8वीतच ठरवलं होतं, 8वी 9वी आपण मोठ्या झालं की व्यावसायिक व्हायचा, धंदा करायचा म्हणून. पण ही उर्मी ज्याच्या अंगात असते, काही मुलांच्या अंगात असते, असे वर्गात तुमचे पहिला दुसरा तिसरा नंबर नाही येत, कमी लोकांतील 3 मुलांचाच येतो म्हणजे बाकी मुलांनी करायचं काय, बाकी मुलांना तुम्ही हुशार असणं चांगलंच असतं, पण हुशार नसला आणि तुम्हाला जर धंदा करायची उर्मी असेल तर तुम्ही, मी शाळेत असताना 2-4 उद्योग केले तर प्रत्येकात पैसे मिळवले. आणि नंतर माझं शिक्षण संपल्यावर मी ठरवलं होतं नोकरी तर करायची नाही नक्की, मग काय उद्योग करावा. बरं, वडील माझे तेव्हा सर्व्हिसमध्ये होते, ते जरा आजारी होते, त्यामुळे घरांना भांडवल काही उद्योगाला घ्यावं असं मला वाटत नव्हतं. बिगर भांडवली धंदा काहीतरी केला पाहिजे, बिगर भांडवली धंदा काय करायचा. माझा एक मित्र होता काळेनाथ, अनिल काळे, तर एक डेन्सी मीटरनाची 6-inch एक काच होती, त्याच्यावर काही ग्रेडेशन होते, ते टेक्सटाईल इंडस्ट्री मुंबईत काही लोक वापरायचे, ते फिरवले की त्याला त्यांना त्यांचं रीड पीक म्हणतात ते कळतं. तर म्हटलं तू जाऊन मुंबईला जाऊन विकलं आहेस, तुला एका पीस मागे मी तुला 25 रुपये देईन बा कमिशन. हो मला काही उद्योग नव्हता आणि मी ते घेऊन मुंबईला आलो. पण मुंबईची माझी माहिती किती, तर दादर स्टेशन ते दादरची हिंदू कॉलनी, तिथे एका मुंजेर मी लहानपणी आलो होतो, याच्या कोणाकडे मुंबईची काही माहिती नाही. मी 2 shirt pant आलो आणि मुंबईत माझ्या एका मित्र विजिडाईच्या हॉस्टेलला राहायचा, तिथे राहायला गेलो.
दुसऱ्या दिवशी त्याला म्हटलं गिरण एरियात कसं जायचं रे, त्यांनी मला गिरण एरियात जायचा परे बिरेचा एक नकाशा काढून दिला. माझ्याकडे काही पैसे नाहीत, बसने कसा बसा गेलो. बरं आम्ही मराठी म्हणून मिडियममध्ये पुण्यात शिकलेले, अरे इथे सर्च टॉप करायचा इंग्लिशमध्ये, तर माझ्या इंस्ट्रुमेंट पुरता मी पाठ केला होता. आणि एका बिलमध्ये घुसतो, तो पटेल नावाचा होता एक बिरिंग मास्टर, त्यांनी पहिला पीस घेतला, मला 25 रुपये मिळाले, ती माझी धंद्याची सुरुवात झाली. पंचवीस रुपयाने जर तुमचं सुरुवात झाली ती आज काही कोटीच्या उड्डाणांपर्यंत पोचली. हा जो टप्पा आहे ना, म्हणजे तुम्ही आत्ताच आम्हाला सांगितलं की तुम्ही सेल करायला सुरुवात केली एखादी गोष्ट, आणि पुढे तुम्ही आलात या डायच्या व्यवसायाकडे, असं काही विजन होतं की बाबा मी व्यवसाय, किंवा असं मला त्याच्यामध्ये विचारायचं आहे की व्यवसाय निवडताना काही पर्टिक्युलर गोष्टी ठरलेल्या असाव्यात का, किंवा त्याचा काही विचार व्हायला पाहिजे का? तुम्ही या व्यवसाय निवडताना असा काही विचार केला होता का की बाबा मला? सांगतो त्यावेळी थोडं पुढचा प्रवास सांगतो. मी ते लेन्समीटर विकायला आलो, मुंबईमध्ये मुळजेठा मार्केट आहे, ते कपड्याचं होलसेलचं मार्केट आहे, आणि मुंबईतल्या टेक्सटाईल मिल्स तेव्हा चालू असायच्या, तर मुंबईचा सगळा गिरणगाव एरिया मी पायी तुडवलेला आहे. आणि प्रत्येक मिलमध्ये जायचं आता बॅग घेऊन असं फेरीवाल्यासारखं, त्यांच्या बिंग मेस्टरला भेटायचं, त्याने एखादा पीस घेतला तर घेतला. मग संध्याकाळी मला एकदा कळलं की मुळजेठा मार्केटला फार बडे व्यापारी बसतात, जे हजारो वार कापडांचे सौदे करतात, त्यांनाही हा मीटर लागतो. मग संध्याकाळी मी तिथे जायला लागलो, तिथे विकायला सुरुवात केली. त्यानिमित्ताने मला मुंबईचं जे मार्केट एरिया आहे ना, त्याची मला चांगली 2-3 वर्ष मी उद्योग करत होतो, मार्केट एरियाची मला चांगली माहिती मिळाली. म्हणजे मुंबईमध्ये हिरा बाजार कुठे, सोन्याचा बाजार कुठे, होलसेलचा हां, चांदीचे सट्टे कुठे चालतात, तर रस्त्यावर चालतात, मिदाफिन यान मार्केट कुठे, केमिकल मार्केट कुठे, स्टेशनरीचं मार्केट कुठे, दवा बाजार कुठे आहे, ह्या सगळ्याचा मला अगदी मी उघड्या डोळ्यांनी पाहिलं. एक नक्की तुम्हाला जर कोणी गुरुण असेल, उघड्या डोळ्यांनी तुम्ही जग पाहिलं पाहिजे, तुम्ही इतर लोक कसं बोलतात, कसं वागतात. एक म्हणजे मी अगदी कान उघडे ठेवून उघड्या डोळ्यांनी मुंबई पाहत होतो तेव्हा. तर हा इन्स्ट्रुमेंटचा धंदा, नंतर मी मुंबईतलं मार्ग ह्या सॅचरेट होणार होता कधीतरी सॅचरेट, कारण ह्या सगळ्यांचं घेऊन झालं पुढे काय त्याचं. ओके, मग मी अहमदाबादला जायला लागलो, सुरतला जायला लागलो, तिथून विकायचा प्रयत्न करायला. मी 2 वर्ष 17,000-1,000 रुपये जमवले. त्या म्हणजे केव्हाची गोष्ट आहे, 77 साली 76 साली 70. तर मला जाणवत होतं हा धंदा आता कमी कमी होत जाणार. मग मी इतरही इन्स्ट्रुमेंट्स काही विकायला लागलो इतरांचं बघून. मग जॅपनीज काही इन्स्ट्रुमेंट्स यायची, ते एक मुंबईतल्या होलसेलरकडनं विकत घ्यायची, आणि या टेक्सटाईल मिलचं माझा संबंध होता त्यांनाच विकायची. मग रेल्वेनं काही विकायला लागलो. पण मला एके दिवशी एक मित्र म्हणला की अरे डोंबिवलीत एक अशी लहानशी केमिकल फॅक्टरी विकप आहे. लहानशी म्हणजे किती, एखाद्या गॅरेजच्या साईजची, अगदी क्रूड होती ती. म्हणजे तिथे रिॲक्शन तुम्हाला आज खोटं वाटेल की आम्ही स्टोनही करायचो. तर तो म्हणला ती 40,000 विकप आहे, तिथे ते एक प्रॉडक्ट बनवतात, ते खपलं जाईल काहीतरी. तो ठाणावाला नावाचे सुरेश ठाणावाला ना, माझे गुजराती पार्टनर होते, आणि दिवेकर नावाचे, त्यांना विकायची होती ती फॅक्टरी. तर म्हणून मी म्हणलं माझ्याकडे 40,000, माझ्याकडे 17,000 आहेत. तर ते म्हणलं मग तुम्ही 50% पार्टनर, आम्ही 50%, आम्ही स्लिपिंग. म्हणलं ठीक आहे चालेल. मग मी त्या फॅक्टरीचा पहिल्यांदाच यायला लागलो. ती फॅक्टरी आम्ही काय करतो, आमचा मेन व्यवसाय पॅराफिनिलिन डायमाइन नावाचा आम्ही केमिकल करतो. जे केस काळे होतात ना हेअरडाईजमधले, त्याचं बेस्ट केमिकल आहे, त्याच्यापासून केस काळे होतात, ते करायचो आम्ही. तर ती फॅक्टरी एवढीशी आहे एखाद्या गॅरेजसारखी, आणि त्याच बसायलाही जागा, म्हणजे मालक आहे ना मी आता. मालक आहे तर मला बसायला टेबल खुर्ची तरी पाहिजे. तर पैसेच नव्हते, म्हणजे कसलं टेबल खुर्ची. आपण एक सायकलवर गेलो स्टेशनपाशी, मी स्टूल विकत घेतले. हा स्टूल 2 होती, एक 5 रुपयाला होतं आणि एक 3 रुपयाला होतं. म्हणजे कशाला 5-3 घेऊन, 3 स्टूल घेऊन मी माझ्या फॅक्टरीत आलो, आणि मालक स्टूलावर बसायचं. म्हणजे तुमच्या गॅरेजमध्ये पंक्चर काढायला वगैरे बरं असतात ना, काय जास्त असं ते स्टूल होतं. 4 वर्कर, मी मालक कंबरकर, आम्ही सगळे सायकलीवर न्यायचो. आणि तेव्हा मी असं 12-14 तास थांबवलो फॅक्टरीत, कारण संध्याकाळी 6 वर्कर निघून जायचे, त्यांना ओव्हरटाईम द्यायला नको म्हणून मीच काम करत बसायचो. अशी सुरुवात झाली. तर मग केमिकल धंदा, मुळे तुमचा जो प्रश्न आहे हा धंदा का निवडला, तर त्यावेळेस मला तो माझ्यासमोर आला आणि तो मला प्रॉफिटेबल वाटला, म्हणून त्याच्यात मी आलो.
मला जर पण एक मला नक्की दुसरं एक मला महत्त्वाचं सांगायचं नाही व्यक्तीने, जो चांगला व्यावसायिक असतो ना मला हा धंदा जमतो बरं, म्हणून मी असं नाही त्याला कुठलाही धंदा आहे त्याला तो धंदा जमला पाहिजे. मला खात्री आहे की मी माझी ते डेन्सीमीटर विकायला जायचो ना तिथे हिरा बाजार दोन चार गुज्जूंची गुजराती बोरूंची माझी दोस्ती झाली होती. त्या रस्त्यावर बसून ते घंटी घ्यायची, घंटी म्हणजे ज्याच्या हिरं पॉलिशिंग करतात ते रॉ हिरे मिळायचे आपण पॉलिशिंग करून विकायचे हे घर, ह्या धंद्याची मला बऱ्यापैकी माहिती होते. म्हणत पण तू बी एक घंटे लगा तर मी कदाचित गेलोही असतो त्या धंद्यात, पण मला खात्री आता मी हिऱ्याचा व्यापारी झालो असतो. तर हिऱ्याचा व्यापारी असणं की काय कुठलाही इतर व्यवसाय करणं तुम्हाला तुम्ही मूळ सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर तुम्ही चांगला धंदा करणार व्यावसायिक असला पाहिजे. मग कुठलाही धंदा तुम्हाला द्या, मला हाच धंदा जमतो असं नाही आहे, हे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. हे फार महत्त्वाचं महत्त्वाचा मुद्दा होता की व्यावसायिकाने मुळात व्यावसायिक असलं पाहिजे, कुठची गोष्ट विकण्याची त्याची तयारी असली पाहिजे तरच तो खरा व्यावसायिक आहे. आणि त्यांना प्रॉफिट कमवलं पाहिजे तयारीमध्ये. सगळ्या मला रस्त्यावरची तुम्ही दुकानं बघा, 10 दुकानं असतात तुम्ही मेन रोडवर लक्ष्मी रोडची दुकानं बघा पुण्यातल्या, मला यातला प्रत्येक धंदा करता येईल मी सांगतो तुम्हाला, मला काहीच आवडत आणि भरपूर पैसे कमवेल. तर ही तुम्हाला हे पाहिजे त्याचा अभ्यास करून तर तुम्ही चांगले व्यावसायिक बना. तुम्ही आत्ता ज्या ज्या व्यवसायात आहात तुम्ही सगळे, तर आपल्या व्यवसायात तर तुम्ही चांगली माहिती मिळवाच आणि मी चांगला धंद्याचे बेसिक प्रिन्सिपल समजून घ्या. सर पण मग आता व्यवसाय सुरू करताना खूप मोठा प्रश्न असतो की भांडवल कसं उभं करायचं, मग ते तुम्ही काय केलं, कसं केलं भांडवल उभं, कसं केलं त्याचं नियोजन, कशा पद्धतीने केलं तुम्ही, फोरकास्ट कसं केलं की किती लागणार आहे. आता असं आहे, मी जसं म्हणजे मगाशी सांगितलं मी मुंबईत मला शर्ट पॅन्टवर आलो, माझ्याकडे ते भांडवलच नव्हतं. मला असं वाटतं प्रत्येकाने मी सांगतो तसं करायला पाहिजे नाही, पण एक मार्ग म्हणून सांगतो, सुरुवातीचा धंदा तुम्ही बिगर भांडवलीच करा. आता म्हणते बिगर भांडवली धंदा कसा होईल, तर असतात बिगर भांडवली धंदे असतात, खूप लोकांना त्यांच्या वस्तू विकून पाहिजे असतात, त्यांच्याकडे तुम्हीच गेला त्यांना म्हणलं मी तुझी गोष्ट विकून देतो, मी फिरतो ना मार्केटमध्ये फिरतो, मी इंडस्ट्रीमध्ये फिरतो, तुझं मला त्याच्यावर कमिशन दे, हा बिगर भांडवल झाला तिथलं पैसे मिळाले की चेक तुला आणून देणार. आणि हा धंदा तुम्ही जेवढा वाढवाल ना तेवढे तुमच्याकडे आपोआपच भांडवल तर सुरुवात होते जमाला. दरवेळेस तुम्हाला बँकेकडनं घ्यावे लागतात किंवा असं अशी काही अगदी गरज नाही, पण हे व्यवसाय प्रत्येक व्यवसायावर अवलंबून आहे. मी एक रस्ता कोणाला सांगितला की एक जो ब्राह्मण उगायच्या मला धंदा काही करून मला यायचंच आहे, भांडवल नाही तर बिगर भांडवल कर, पहिल्यांदा मार्केटिंगचा धंदा त्यात तुला रिस्क काही नाही, पैसे त्या माणसाने टाकलेले असतात त्याला तू सेल्स करून दे. म्हणजे केवळ कर्ज काढूनच धंदा सुरू होतात असं काही नाही आहे, तुम्ही त्या तुमच्या पद्धतीने काही पैसे. मी तुम्हाला अजून एक गंमत सांगायची राहिली, हा मी केमिकलचा धंदा चालू केला, इन्स्ट्रुमेंटचा धंदा सोडला नाही मी, तो बऱ्यापैकी वाढवला होता. तेव्हा माझ्याकडे गुजराती सरपंच मी नोकरी ठेवला होता आणि तो माझा इन्स्ट्रुमेंटचा धंदा करायचा आणि मी त्याच्यावर पैसे कमवायचो, पण त्यामुळे असं झालं असं दोन चार वर्ष चाललं, तो माझा मित्रच होता चांगला म्हणजे झालं, त्याला म्हटलं मला केमिकलमध्ये चांगले पैसे मिळायला लागले होते, त्याला मी तसा धंदा पूर्ण मित्र म्हणून फुकट त्याला देऊन टाकला होता, म्हणलं आता तूच कमा. पण गुजराती माणूसही मी तरुण वयात माझ्याकडे नोकरीवर 4-5 वर्ष आणि त्या काळानुसार तर ती खूप महत्त्वाची आहे, कारण आपण त्यांच्याकडे एक व्यावसायिक वर्ग म्हणून पाहतो. नाही ठीक आहे सगळ्या गोष्टी जमतात बरोबर. आता मला एक असं तुम्हाला विचारायचं आहे की व्यवसाय मोठा होतो प्रत्येकाचा होतो, त्याच्या त्याच्या परीने होतो, पण याच्यामध्ये ना अशा काहीतरी गोष्टी त्या त्या माणसाच्या असतात, त्या त्या माणसाच्या असतात की ह्या गोष्टींमुळे ना व्यवसाय हा उंचीला आला. आणि बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी जर आपल्याला लोकांना सांगता आल्या तर ते त्यांच्यासाठी गाईडलाईन ठरतील, म्हणजे चाचपणारे लोक असतात ना मी हे करतोय मी ते करतोय, पण नाही ह्या पर्टिक्युलर 5 किंवा 4 गोष्टी अशा आहेत ज्याच्यावर तुमचं लक्ष असेल तर व्यवसाय उंचीला जातो, हे तुमच्याजवळ नक्की आहे आणि त्या कुठल्या आहेत हे आम्हाला जर ऐकायला आवडतं. मला एक पहिल्यांदा असं वाटतं प्रत्येक ब्राह्मण मुलांनी धंद्यात पडायलाच पाहिजे असं नाही आहे, हे मी अगदी जबाबदारीने विधान करतो आहे, कारण ज्याला उर्मी नाही माझी इच्छा नाही फक्त धंद्यात पडायला पाहिजे म्हणून धंद्यात पडाव असं करू नका. तुम्हाला प्रत्येकाला आपण आतून काय हे नीट कळत असतं, तुम्ही बाहेर काही बुरखा घ्या पण मला निगोशिएशन करता येत की नाही, कुठे मला भांडण करायच्या वेळेला भांडता येतं की नाही काहीही म्हणजे हे आतून कळत असं, मी जर तसं नसेल ना
तर उत्तम शिक्षण घेणं, बड्या कंपन्यांमध्ये नोकरी करणं हेही वाईट नाही, पण एकदा तुम्हाला उर्मी असेल, राहवत नसेल, तर तुम्ही सक्सेसफुल धंदा होण्याची खूप शक्यता आहे, मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. पुढचं काय मला तसंच विचारायचं की तुम्ही आतापर्यंत जे एवढं यश कमवलं, तर तुमच्याजवळ असे काही गाईड पॉईंट्स असतील की याच्यामुळे माझं यश हे इतक्या उंचीवरती आलं, की या या गोष्टींवरती मी फोकस होतो, किंवा या गोष्टींवर मी कधी लक्ष हलवलं नाही. काही गोष्टी अशा असतात तुम्हाला सुचवलं मी, स्ट्रॉंग कॉमन सेन्स. स्ट्रॉंग कॉमन सेन्स इज व्हेरी मच अनकॉमन. आपल्याकडं कॉमन सेन्स म्हणजे काय असं नाही, माझं स्ट्रॉंग कॉमन सेन्स आपला फायदा कुठे हे पटकन तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. खूपदा हे कळतच नाही तुम्हाला, आणि आपला फायदा जिथे आहे त्या लोकांशी उत्तम संबंध ठेवणे हे प्रयत्नपूर्वक करावं लागतं. हां, बरं, तुमचं मार्केटिंग चांगलं पाहिजे. हे जसे की मला असं कुठल्याही धंदेवाल्यांनी त्याचा वेळ कसा घालवा, मग एक डे, एक टिपिकल डे, मला वाटतं 50% वेळ त्यांनी मार्केटिंगमध्ये घालवा. कारण ऑर्डर्स मिळाल्या, प्रॉफिट मेकिंग ऑर्डर्स मिळाल्या, ज्या पैसे देणार ऑर्डर्स मिळाले तरच तुमचा धंदा चालणार आहे. बाकी माझं छान ऑफिस आहे, माझा स्टाफ चांगला आहे, अमुक चांगला आहे, हे सगळे जर ऑर्डर्सच नाही तर त्याचा काही उपयोग नाही. तर मला हे नेहमी जन्मभर जाणवत आलं, आपला फायदा कुठे हे मला पटकन कळायचं. आणि हे काय, हे कळायला तुम्हाला दुसरं सांगतो का, हे काय साधनं काय आहेत. तर मी जर सांगितलं जगाचं पार काही तुम्ही ऑब्झर्वेशन करा, तुम्हाला आपोआप कळतं की हे लोक कसा स्वतःचा फायदा करतात, कसं काय नाही. तर आपला फायदा कुठे पटकन कळलं पाहिजे असं मला वाटतं. फार महत्त्वाचा मुद्दा होतं सर, कुठल्याही व्यवसायाच्या दृष्टीने, कारण फायदा नाही कळला तर पुढे व्यवसायाचं काही भोगितव्य नाही. तर अजून एक गोष्ट की आत्ताच्या ना याच्यामध्ये खूप परावलीचा शब्द आहे की टीमवर्क, आणि दुसरी गोष्ट अशी असते की जनरल ऐकायला मिळते की स्टाफ स्टाफमध्ये काय नाही रे, फार प्रॉब्लेम्स आहेत. आणि मी असं, मला जी माहिती आहे की तुमच्याकडे स्टाफसाठी खूप चांगलं सोल्युशन आहे, किंवा तुम्ही एवढा स्टाफ जो सांभाळलाय त्याची एक वेगळी टॅक्ट आहे. या दोन्हीविषयी तुमचं मत मला ऐकायला आवडणार आहे. टीमवर्कचं महत्त्व प्रश्नच नाही असतंच. मी दोन टप्पे सांगतो धंद्याचे. सुरुवातीचा जेव्हा टप्पा असतो तुम्ही एकट्याने चालू करता, तेव्हा एखाद दिवसात कोणीतरी तुमच्याबरोबर असतो, त्यावेळेस मेहनत भरपूर घ्यावी लागते, स्वतः फिजिकल मेहनत. कसं असतं की त्यावेळेस तुमच्याकडे साथीदार नसतात, म्हणून मी स्वतः अरे जेव्हा धंदा चालू केला आमचा केमिकलचा धंदा, आम्हाला गोदरेजची फॅक्टरी विक्रोळीला आहे, त्यांची घरी 100 किलोची ऑर्डर आली, अरे टेम्पोला पैसेच नसेल माझ्याकडे त्यांच्याकडे 100 किलो, तर मी स्वतः उचलून घेऊन जायचो 100 किलो रिक्षात टाकायचं. स्टेशनवर आलो डोंबली स्टेशनला, तर आम्हाला विचारदार आहे की गाडीत टाकायला लोकलमध्ये किती पैसे घेतील, तर काहीतरी सांगायचा, तेही वाचवू करून आहे असं जर जेण्यावरून जायचं तर याच्या डब्यात टाकायचा, विक्रोळ्याला उतरायचं, तिथनं लांब टॅक्सी स्टँड होता तिथे टाकायचा, गोदरेजच्या स्टोअर्समध्ये जाऊन तो माल ठेवून द्यायचा, आणि कपडे काम माझ्या फॅक्टरीचे घाणेरडे असायचे, त्याच कपड्यांनी गुपचूप परत येतात दुसऱ्या दिवशी बिल द्यायला जायचं चांगले कपडे. तर असे कष्ट सुरुवातीच्या टप्प्यात तुम्हाला करावे लागतात आणि केलेच पाहिजेत. मला कधी कधी असं वाटतं बरं चालली की ब्राह्मण कुटुंब किंवा मुलं सगळीच नसतील, सुख म्हणजे हा विषय सोडून सांगतंय, पण सुखलोक ते त्याच्या दृष्टीने जास्त आहेत, त्यांनी कष्ट हे पाहिलेच नाहीत, ते करतच नाहीत, हे मला मनापासून वाटतं म्हणून सांगतो. कष्ट केलेच पाहिजेत, कष्टाला पर्याय भरपूर नाही, कष्टाला पर्याय नाही. आमच्या फॅक्टरीत 12 तास ड्युटी असते, ती मुलं 12-12 तास मन लावून भरपूर काम करतात. त्यांच्यापासून माझं स्फूर्तीस्थान कोण म्हणाल, माझ्या फॅक्टरीतले वर्कर, अरे ते इतके काम करतात, कष्ट करतात. आणि नंतर तुमचा धंदा झाला, मी जसं सांगितलं सुरुवातीला भरपूर कष्ट करावे लागतात, एक टप्पा येतो जरा धंदा वाढलेला होता. आता मात्र टीमची गरज असते, कारण एकट्याला लिमिटेशन आहे, एकट्याने धंदा किती वाढवणार. तर तुम्हाला चांगली लोकं तुमच्या टीममध्ये घेतली पाहिजे. जी टीम चांगली असते ना ती टीम जिंकते. तुम्ही बघा इंडियन क्रिकेट टीममध्ये 2-4 लोक जर बेकार असले, चांगले नसले, तर ती टीम जिंकणार नाही. प्रत्येक जण चांगलं पाहिजे. आयुष्यातली एक सगळ्यात अवघड गोष्ट तुम्हाला सांगतो, चांगली माणसं मिळवणं आणि टिकवणं ही फार अवघड गोष्ट आहे. याचा मला वारंवार ह्या वयातही अनुभव येतो की चांगली माणसं मिळवलीच पाहिजे प्रयत्नपूर्वक. मी आय एम ए गुड बुक लवर, मी म्हणजे खूप पुस्तकं वाचली आहेत, आणि पुस्तकं वाचताना तुम्ही एक सहज विषयांतर होते, पण सांगतो एखादं पुस्तक छान आहे वाचलं म्हणून ठेवून दिलं, अरे वा छान पुस्तक होतं संध्याकाळी मित्राला सांगा,
अरे तू त्यातनं घेतलंच काय हे महत्त्वाचं आहे ना. एक अमेरिकन CEO होता मोठ्या कंपनीचा, त्याचं असं म्हणतात तो त्याचा निम्मा वेळ चांगली माणसं लोकेकरणात द्यायचा आणि त्यांना आपल्या कंपनीत कसं आणायचं. एक चांगला माणूस आल्याने तुम्ही 50 पावलं पुढे जाता आणि ती त्या एरियातली तुमच्या धंद्यातली संबंध लायलेली त्याला देता येते. तो सगळं समर्थपणे पाहतो. तर तुमची चांगली माणसं टीम गोळा करणं हे फार महत्त्वाचं आहे धंद्याच्या यशाच्या दृष्टीने. इनिशियल यश मी म्हणलं ठीक आहे, तुमचं घर चाललं आहे वर, तिथे तुम्ही समाधानी नसता. आता मला मोठं यश मिळायचं आहे, चांगली टीममध्ये आलीच पाहिजे. हे स्टाफबद्दल, आता स्टाफचं असं लोक म्हणतात हल्ली येतात जातात सोडून जातात सिन्सिअर नसतात वगैरे, तर त्याला असं आहे तुम्ही त्यांना प्रेम द्या असं, तर तुमच्याकडे ते टिकतील. त्यांना जाणवलं पाहिजे की आम्हालाही काहीतरी म्हणजे एक मी जेव्हा धंदा सुरू केला ना तेव्हा मुंबईत दत्ताया सामानांची युनियन होती सगळ्या मुंबईत. दत्ता सामानाचा अतिशय तो लेबर लिडर कसा होता की व्हायलन्स मारा माऱ्या मालकांना शिवाय देणं हे आणि ते प्रचंड प्रमाणात मुंबईत चाललं होतं. ते लोन आमच्याकडेही येईल असं वाटायला लागलं स्मॉल स्केल फॅक्टरी. तेव्हा मी मुंबईत एक सेमिनार अटेंड केला होता लेबर रिलेशनवर, शरू रांगणेकर होते त्यावेळेचे मोठे कन्सल्टंट होते. त्यांनी एक सांगितलं ती गोष्ट माझ्या कायमची लक्षात येईल. ते म्हणले मुलांकडे म्हणजे फॅक्टरीला वर्कर्सकडे स्टाफकडे तुम्ही घरच्या मुलांकडे पाहा, त्यांच्या अडचणीत त्यांना मदत करा. अरे फॅक्टरीत गेल्यावर मालक सरळ जातो आपल्या केबिनमध्ये, बाजूला लोक काम करत असतात त्याच्याशी बोलत पण नाहीत. अरे तुम्ही 2 मिनटं बोला ना त्याच्याशी, काय चाललं आहे कसं चाललं आहे, अगदी रोज बोला असं नाही, त्यांना बरं वाटतं. आणि त्यांना तुम्ही काही पर्स असे द्या की जे पगारातनं कापले जाणार नाहीत. मी माझ्या वर्कर्सना खरी जी नाही अडचण असेल तर मदत चांगल्या प्रमाणे करतो आणि ते पैसे कापत पण नाही. मुख्य त्याचं की त्याच्या नावावर लिहून ठेवायचे, त्याच्या घरी कोणी आजारी असेल काय असेल सगळं आम्ही खर्च करतो. आपल्या घरी आजारी असेल आपण काय केलं असतं. इन रिटर्न ते हंट माझ्या फॅक्टरी तुम्हाला, माझी फॅक्टरी 24 तास चालते. 24 तास चालते म्हणजे त्याला सुट्टीच नाही, दसरा नाही दिवाळी नाही, 365 days into 24 अशी आमची चालू असते. काय मी कुठेही जगाच्या पाठीवर असलो ते फॅक्टरी चालू आहे, पण त्या फॅक्टरीत वॉशरूम नाही येत आणि कायम 2-4 कोटीचा माल तर पडलेला असतो. पण आमच्या इथे चोऱ्या होत नाही ते मला खात्री आहे, कारण आमच्या मुलांचं माझ्यावर इतकं प्रेम आहे. प्रेम हे देऊन मिळतं, आपोआप मिळत नाही तुम्हाला. तर तसाच तुमचा स्टाफ तुमच्याकडे टायपिस्ट असेल, अकाउंटचं कोण असेल, त्यावर सेल्समॅन असेल, अगदी पिऊन जरी असला यार चांगलं वागा ना. चांगलं वागल्याचा नक्की फायदा होतो आणि त्याची थोडी कॉस्ट द्यायला तरी चालेल. काय होतं, एकदा युनियन झाली ना की तुम्ही जगमारत त्यांच्या डिमांड्स काहीतरी करता, ते आधीच तुम्ही दिलं तर चांगले रिलेशन्स राहतात, तर खर्च कमी जे अगदी खर्चाच्या म्हणलात तरी. माझ्याकडे 45 वर्षात एकदाही ऑर्गनाईज डिमांड नाही की झेंडा नाही कुठल्या युनियनचा आणि आमचं छान चाललं आहे. पण हे कसं मी मगाशी सांगितलं, जगाचं बारीक निरीक्षण. मी त्या एका सेमिनारला गेलो त्याच्याने माझ्यात फरक पडला. असं तुम्ही जगाचं निरीक्षण करा आणि त्या गोष्टी तुमच्यात आणा. मग आत्ता हे नवीन व्यावसायिक आहेत तर यांना तुम्ही असा काय सल्ला द्याल की अशा प्रकारचं, कारण हल्ली सेमिनार्स होतात बऱ्याच वेळेला बऱ्याच अंशी असं लक्षात येतं की लोक कपड्यावर जेवढा खर्च करतात ना तेवढा म्हणजे खांद्याच्या वरच्या भागासाठी करत नाही. याचं महत्त्व किती असतं, म्हणजे अशा सेमिनार्स किंवा अशा याच्यामधनं किती आपल्याला फायदे होत असतात. मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही पुस्तकाच्या दुकानात जा, मॅनेजमेंटच्या पुस्तकांनी एक संबंध कपाट भरलेलं कमी कमी असतं चांगल्या पुस्तक दुकानात गेलं, त्यातलं प्रत्येक पुस्तक तुम्हाला काहीतरी शिकवतं. तुम्ही काय घेणार याच्यावर अवलंबून आहे. किती सेमिनार बघाल, काय 50 सेमिनार घेतील, तुम्ही स्वतःमध्ये जर काही फरकच करणार नसला तर हा काहीच ह्याचा उपयोग नाही. तर तुम्ही प्रत्येक गोष्ट घेऊन, मी जसं सांगितलं बारक्या ह्या गोष्टीने फरक पडतो. मी अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मी तरुण असताना केमिकल फॅक्टरी नवीनच चालू केली होती, त्यावेळेस मी इतका काम करायचो, मग सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 घरी यायचो, सायकलवर जायचो, हे करायचो. त्यावेळेस काहीतरी त्यावेळेस गव्हर्नमेंट कायद्यामध्ये कुठलं तरी एक रिटर्न भरायचं होतं 30 तारखेला भरायचं आहे. असं माझा एक मुकुंद गाडगेंचा मित्र आहे, त्याने मला सांगितलं होतं, तोही केमिकलमध्ये, त्यामुळे मला 20-25 दिवस आधी सांगितलं 30 तारखेच्या आधी बरोबर का. मी माझ्या कामाच्या धावपळीत विसरून गेलो, काही माझ्या लक्षात आलं, पुढच्या महिन्यात माझ्या लक्षात आलं अरे आपल्याकडनं हे राहिलं. मग हा मित्र रोज भेटणार था, मी त्याला म्हणलं अरे तू मला आधी कधी सांगितलं, परत एकदा शेवटच्या 2-3 दिवसात. त्यांनी जे वाक्य सांगितलं ते मी जन्मावर लक्षात ठेवलं.
तुम्हाला असं रोज रोज सांगणार कोणी भेटत नाही, एकदा सांगितलं ज्याचं त्यांनी लक्षात ठेवा. हा गोष्ट मी जन्मावर खरंच लक्षात ठेवली, कोणीही माझ्या फायद्याची काही गोष्ट सांगितली जाता येता उडत्या याच्या गाडी पटकन लिहून ठेवतो आणि मी माझ्यात आणतो. ग्रेट ग्रेट सर, हीच गोष्ट आम्हाला दीपस्तंभ मध्ये दाखवायची आहे. आम्हाला हेच म्हणायचंय की सगळे व्यावसायिक तेच कामं करतात, पण यशस्वी व्हायला ते काहीतरी वेगळ्या पद्धतीत करतात, तीच कामं करतात. प्रत्येक जण आपल्या ऑफिसला जातो, आपल्या कामामध्ये काम करतो, त्याच क्लायंटना भेटतो, सगळ्या गोष्टी त्याच, पण त्या वेगळ्या पद्धतीने कशा होतात त्या या अशा होतात. किंवा नोटिंग करणं हा एवढा महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुमच्याकडनं आज ऐकायला मिळाला, फार फारच बरं वाटतं. आता या नोटिंगवरनं ना अजून एक मुद्दा येतो, तो म्हणजे हिशोब. की बऱ्याच वेळेला असं असतं की बाबा बघतोय सी ए बघतोय, माझा कॉस्टवाला बघतोय, पण याच्यावरती तुमचं फार मार्मिक मत आहे आणि ते आम्हाला ऐकायला आवडलं. अरे गंमत अशी आहे, हिशोब ही गोष्ट नवीन मराठी मुलं तर नक्की दुर्लक्षली जाते असा माझा अनुभव आहे. म्हणजे तुमचा धंदा चालू होतो, तुम्ही ऑर्डर्स आणता, सेल्स होतो आहे, पेमेंट येत आहे, पेमेंट जात आहे, आपण नक्की कुठे उभत आहे त्यांना माहीत नसतं. बरं हिशोब म्हणजे, अरे पुण्यातला एक फार मोठा बिल्डर माझा दोस्त होता, सगळं गंमत सांगतो, त्याची अशी समजा होतं फार मोठा हा, आणि त्याच्या दुर्दैवाने तो शेवटी लॉसमध्ये गेला, तो भाग वेगळा, पण त्याची अशी समजत होती हिशोब वगैरे माझा सेह बघतो सगळं, मी नाही बघणार. बरं मी उलट्या सुलट्या एंट्र्या केल्या असेल तर सेह भेटेल ना, असं काही नसतं. पहिल्यांदा हिशोब कशासाठी तुमचा कमांड पाहिजे, हिशोबा तुम्ही व्यवसायात कुठे आहात, फायद्यात आहात की तोट्यात आहात, कमी फायदा होतो आहे, जास्त फायदा होतो आहे, सगळे सीवर सोडून चालत नाही. कारण काय होतं, बऱ्याच वेळा तुमचा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट घ्या, तेही खूप लोकांना नीट वाचता येत नाही, बॅलन्स शीट खूप लोकांना नीट वाचता येत नाही असा माझा अनुभव आहे. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये चांगला प्रॉफिट दिसत असतो, त्याच्या खिशात काय पैसे आहेत, तर खिशात नाही प्रॉफिट भरपूर, त्यानं मग गेलं कुठे त्याचे पैसे, तर त्याचे पैसे बऱ्याच वेळा स्टॉकमध्ये अडकले असतात, अनसोल्ड स्टॉकमध्ये पण अडकले असतात. तो ट्रेडर किंवा मॅन्युफॅक्चरर असलं तर काही गोष्ट तुम्ही विकत घेतली आहे ती आता विकली जाणं शक्यच नसते, त्याची किंमत मात्र तुम्हाला इकडे प्रॉफिटमध्ये दिसते, तर हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. अनसोल्ड स्टॉक या की माझा स्टॉक खूप वाढला आहे, किंवा सेंट्रल डेटर्सकडनं मला पैसे येत नाही आहेत, रिकव्हरी होणं वेळच्या वेळी हा धंद्याचा फार महत्त्वाचा भाग आहे. माणूस काय नशेत असतो, ऑर्डर घेतो ऑर्डर्स घेतो ऑर्डर्स घेतो, अरे पण त्या ऑर्डरचे पैसे, हा सेल कधी कंप्लीट होतो, तर ऑर्डर घेतली तू माल दिलास ज्या दिवशी त्याच्याकडनं पैसे येईल त्या दिवशी ते सर्कल कंप्लीट होतो, ह्याच्याकडे लोकांचं लक्ष नाही राहत. आणि मी पाहिलं दोन चार मुलं आता बिचारे रिकव्हरी नीट झाली नाही म्हणून त्यामुळे लॉसमध्ये गेली. तर तुमच्याकडे जुन्या पैसे, मी परत सांगतो तुम्हाला, MBA स्कूलला हे सांगत नाहीत किंवा शिकवत नाहीत, तुमच्या व्यवसायातली रोजची 10-20 मिनटं निदान 15-20 मिनटं तुम्ही हिशोबाकडे लक्ष द्यायला पाहिजे. तुम्हाला काही दिवसांना वाटतं अरे 20 मिनटं कुठे काय काम असतं, असतं तुम्ही लक्ष दिलं की येईल, तुमची रिकव्हरी करायचं लवकर, तुमच्याकडे पैसे किती आहेत, काय कोणा किती द्यायचे तुम्हाला, क्रेडिटर्स किती आहेत, याच्यावर चांगला तापा, आपले ओव्हरेज वाढत आहेत का संध्याच्या दृष्टीने, हे धंद्याकडे तुम्ही आपल्या हिशोबाकडे पाहिलं तुमच्या लक्षात येईल. सर याला अनुसरून आता बोललात त्याच्यावर एक उप प्रश्न होता की बऱ्याच वेळेला ना सगळे व्यावसायिक असतात ना ते लॉस ज्या वेळेला होतो ना त्या वेळेला एक भावनिक अटॅचमेंट असतं ना व्यवसायाबद्दल, किंवा लोकं काय म्हणतील तर तो कधीतरी भरून काढू म्हणून आज उद्या परवा करतात का, जर लॉस आणि त्यांचा लॉस बऱ्याच वेळेला वाढलेलाच दिसतो, तो कधी मिटत नाही, मग मिटवायचा असेल तर तो ऑन द स्पॉट कट करावा का, म्हणजे एखाद्या व्यवसायात मला लॉस झाला तर तिथल्या तिथे थांबावं का, त्याच्या मागे लागून तो कव्हर करण्याचा प्रयत्न करावा. याचं उत्तर जनरलाइज देता येत नाही, म्हणजे त्या त्या व्यवसायावर ते अवलंबून आहे, त्या व्यवसायावर अवलंबून जरी असलं तरी एवढं रिलेक्स तुम्हाला झालं पाहिजे मला लॉस होतोय, किती लॉस होते आम्हाला झेपण्यासारखं आहे की नाही, की त्याचेही प्लेट गेले, हे मात्र तुमच्या नीट लक्षात आलंच पाहिजे. हे हिशोबावर कमांड असेल तर होईल, हे नक्की महत्त्वाचं आहे. सर आता तुम्ही सुरू केल्यानंतर 1972 सुरू केलं आणि इंडियामध्ये डोमेस्टिक मार्केटचा 98% शेअर आहे आणि तुम्ही अराउंड 33 कंट्रीजला एक्सपोर्ट करताय, तर डोमेस्टिक टू एक्सपोर्ट प्रवास कसा झाला आणि एक्सपोर्टसाठी अपॉर्च्युनिटीज आणि त्या त्या दरम्यान तुम्हाला चॅलेंजेस काय काय आले, कसे ओव्हरकम केले तुम्ही? असे जसा डोमेस्टिक धंदा वाढायला लागला तर पहिल्यांदा माझं काय ड्रीम, आमचं पॅरापेनिंग डायमंड, मी जसं म्हणतो केमिकल,
धंदा वाढायला तुम्ही जे करता त्याची म्हणजे मॅन्युफॅक्चर असलं तर ना क्वालिटी उत्तमच पाहिजे. उत्तम क्वालिटीशिवाय तो विकलाच जायचा नाही. त्यामुळे कॉम्पिटिशन मलाही आहे. मला अहमदाबादचे 3 पटेल आहेत कॉम्पिटिटर. तसा एक चायनाचा आमचा प्रॉडक्ट आहे, चायनावरून इम्पोर्ट करणार आहे, असे 4 कॉम्पिटिटर आहेत. पण आमचे उत्तम मार्केटिंगमुळे या चौघांच्या टर्नरपेक्षा माझा जास्त आहे. मी हे काय सांगतो, पहिल्यांदा तुम्ही क्वालिटीकडे लक्ष दिलंच पाहिजे. क्वालिटी R&D तुमच्या R&D म्हणजे फार मोठ्या कंपन्यांनी करायची असते असं नाही. तुमच्या प्रॉडक्टमध्येही तुम्हाला करता येते आणि तुमचा प्रॉडक्ट इंटरनॅशनल लेवलला आणणं हे खूप महत्त्वाचं आहे. एक्सपोर्ट करत असेल तुम्ही क्वालिटीच चांगलं नाही तर जगात जगाबाहेरच्या बँकेपेक्षा तुमचे कॉम्पिटिटर आहेत. तर उत्तम क्वालिटी आणायला पहिली गोष्ट तुमचं R&D सेंटर बारकं का होईना चालू करा. आपला प्रॉडक्ट कुठल्या गोष्टीमुळे खराब येतो आहे त्याच्यावर ओव्हरकम करता येईल. माझी कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन कमी कशी होईल, कारण शेवटी हायर कॉस्टला तयार करून मग तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये राहता यायचं नाही. एकदा तुम्ही ह्या लेवलला आला, जसं मी सांगितलं की आमच्या हेरड्या धंद्यात काय होतं, गोदरेज मार्केट लीडर होते जवळ 35-40 वर्ष होते. मी जेव्हा व्यवसाय चालू केला तर हे केमिकल बाहेरनं इम्पोर्ट व्हायचं, फ्रान्सवरनं जर्मनीवरनं इम्पोर्ट व्हायचं. आज मी त्यांना पाठवते फ्रान्सला आणि जर्मनीला. आज फ्रान्स आणि जर्मनीमध्ये पॅरामिन डायमंडच्या फॅक्टऱ्या बंद झाल्या आहेत, बंदच आहेत, ते इकडनंच इम्पोर्ट करतात. तर तुमची क्वालिटी जर मी सोडा, गोदरेज मार्केट लीडर नंबर 2-3 गोदरेजकडे मी गेले 40 वर्ष मी सिंगल सप्लायर होतो, इतका त्यांचा माझ्यावर फेथ होता. याचं कारण हे तुमच्या प्रॉडक्टमध्ये तर हे जर केमिकल सबटेंडेड गेलं काय असं कंझ्युमर प्रॉडक्टला, तुम्ही वर्षानुवर्ष मेहनत करून तुमचा ब्रँड एस्टॅब्लिश करा. एक लॉट जर बाजारात खराब गेला तर तुमचं नाव खराब होतं. आधी गोदरेज हे गोदरेज एम्पायरचे मालक आहेत, तर मी कोण तर मी एक सप्लायर त्यांच्या 1000 गोष्टी घ्यायच. पण त्यांची माझी दर वर्षात ना 2-3 मीटिंग होते. का व्हायला लागले, कारण मला माझ्या मार्केटचं की माहिती आहे, म्हणजे भारतातल्या नंतर जगातल्याही कोण किती घेतो काय घेतो काय घेतो, आणि त्यांना फार इंटरेस्ट असायला जाणून घ्यायला. तर तुम्ही म्हणला एक्सपोर्ट कसा सुरू केला, तर एक्सपोर्टला मला जागतिक मार्केटची मी चांगली माहिती मिळवली पहिल्यांदा. ओके. आणि इंडियन लोकल मार्केटची माझी मार्केट इतकी चांगली होती की एकदा गोदरेज कंपनीने हेरडा मार्केटच्या पुण्यात भारतातला सर्वे केला, त्याच्याकडे एक सिंगापूरची कंपनी नेमली आणि त्यांनी 55 लाख रुपये त्याला बिल दिलं. हे कळल्यावर मी माझा एक सर्वे आदींकडे पाठवला गोदरेजकडे. तर माझा सर्वे इट वॉज फार सुपिरियर दॅन दॅट सिंगापूर कंपनी. त्याच्यावर गोदरेजनी त्यांच्या मॅनेजमेंटच्या टीमच्या मिटिंग्सवर मिटिंग घेतल्या माझ्या रिपोर्टवर की आपण काय करायला पाहिजे. तर थोडक्यात तुमच्या मार्केटची तुम्हाला चांगली माहिती पाहिजे, लोकल करा किंवा एक्सपोर्ट करा. आणि जर तुमची क्वालिटी चांगली असेल तर मग पुढचा मार्ग त्यामानाने जसा वेळ लागतो पण तुम्ही कॉरस्पॉन्डन्स करता, त्यांना भेटायला जाता, पहिल्या 1-2 भेटी लगेच ऑर्डर्स मिळतात असं नाही, पण हे सगळं होत जातं. पण त्याचा मूळ काय, इतर गोष्टी काय, मी फॉरेन ट्रिप करून आलो, लोकं सांगतात तू लेखा केलं काय तिथे, जाताना येताना अगदी सगळ्यांना हे तू मिळवलास काय, धंदा मिळवला का, नाही मिळालं पहिल्या ट्रिपला, पण त्या दिशेने तू गेलास का, मुळात जायच्या आधी तुझी तयारी चांगली झाली होती का, की तुझा प्रॉडक्ट वर्ल्ड क्लास आहे, माझं प्राईस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग माझी कमी आहे, ह्याचं कसं तर जगात नाही तुला मिळेल, त्यांना कोणाकडनं तर घ्यायचंच आहे. तुम्ही सर जेव्हा सुरू केलं तेव्हा हा प्रॉडक्ट इंडियामध्ये काय किती एस्टॅब्लिश झाला होता आणि आज आता त्याची डिमांड ट्रिमेंडस आहे, खूप वाढली नाही काय होतं, म्हणजे पूर्वी मी जेव्हा चालू केलं ना तेव्हा ते हेरडा लावायची पद्धतच कमी होती, फार कमी लोक लावायचे. त्याच्यानंतर आता जे वाढले आता तरुण मुलं पण लावतात, आणखीन वेगवेगळ्या शेड्स लावतात. आज मी 40 हेरडा केमिकल्समध्ये व्यवसाय करतो, काही 2-4-5 मॅन्युफॅक्चरिंग, बाकीचे आम्ही इम्पोर्ट करतो आणि डिस्ट्रीब्युट करतो. पण हेरडा इंडस्ट्रीला काही लागलं तर माझ्याकडे नक्की आहे, दॅट आय इन्शुअर. ह्या सगळ्या ज्या MNCs आहेत आता लॉरियल आणि रेव्हलॉन ह्यांच्याबरोबर काम करताना तो अनुभव कसा होता सांगतो. लॉरियल जगातली नंबर 1 कंपनी आहे कॉस्मेटिकमध्ये, पॅरिसला त्यांचं हेडक्वार्टर आहे. त्यांच्या R&D लॅबमध्ये 1200 सायंटिस्ट बसतात. म्हणजे काय प्रमाणात हे लोक मेथॉडिकल आहेत, ते लोक प्रचंड मेथॉडिकल असतात. त्यांनी लॉरियलचं उदाहरण जरा वेळ जाईल पण 2 मिनिटात सांगतो. लॉरियलला मी ॲप्रोच झालो, पॅरिसला गेलो, सॅम्पल दिली दिस दॅट. पहिल्यांदा मी त्यांना म्हटलं काय म्हणतं आता तुम्ही टेस्ट करा वगैरे, ते म्हणलं वी शॉल नॉट टेस्ट युअर प्रॉडक्ट, असंच सांगितलं आम्ही तुमचं सॅम्पलही ठेवून घेत नाही आणि टेस्ट पण करणार नाही.
तर यू फील बॅड की मी म्हणलं मग काय मग ते म्हणलं आम्ही तुम्हाला क्वेश्चनरी पाठवू मोठे क्वेश्चनरी त्यांनी 40 पानाची पाठवली प्रश्नाची त्यात तुमचं फॅक्टरीचं सुरू केव्हा झाली रिएक्टर कोणते आहेत काय आहे मुलांचं एज्युकेशन काय आहे काय सिस्टीम्स काय आहेत आरंडी काय आहे क्वालिटी हे सगळं भरून पाठवलं त्यांना की 6 महिने एकदा पॅरिसवरनं टीम आली त्यांनी फॅक्टरी इन्स्पेक्ट केली आता मला वाटलं आता ऑर्डर येईल तर ते नाही परत 6 महिने दुसरी टीम आली मग अजून 6 महिने तिसरी वेगळ्या अँगलने बघ शेवटी त्यांनी एकदा अप्रूव्हल केलं पण एकदा अप्रूव्हल केल्यावर मला अगदी अभिमानाने सांगावं वाटेल लॉरियलच्या जगात 10 फॅक्टरीज आहेत अगदी रशिया अमेरिका मेक्सिको काय पासून एशियामध्ये बऱ्याच आहे युरोपमध्ये 2 आहेत आफ्रिका आहेत त्या सगळ्या फॅक्टरींना आमचा माल जातो ग्रेट ग्रेट एक दुसरा प्रश्न असा असतो की आपला ब्राह्मण समाज हा एकदम नैतिकता पाळणार आहे सगळे कायद्यात असावं या बाजूचा आहे आणि त्याच्यासाठी बराचसा दुराग्रही पण आहे की ते तसंच असलं पाहिजे आणि त्या मनाने त्यामुळे म्हणा त्यांचा काही व्यवसायामध्ये कमीपणा येतो वगैरे ही नैतिकता म्हणजे खरी व्यवसायाची नैतिकता काय आहे का मला असं वाटतं नैतिकता ही पाळलीच पाहिजे आपल्या प्रत्येकाच्या घरी लहानपणी आपल्याला शिकवण जे मिळाली तरी कोणाला फसवू नये हे आपल्याला शिकवलेलंच आहे आपल्या मनात पण येणार नाही फसवायचं खोटं बोलू नये हे जे आपल्या बेसिक गोष्टी सांगितल्या त्या इतक्या महत्त्वाच्या आहेत त्या मी आजही पाळतो आज मला वाटतं प्रत्येकानेच पाळल्या पाहिजे कस्टमरशी उत्तम संबंध ठेवलेच पाहिजेत बरं मी असं परत सांगता उत्तम संबंध या काही लोकांचा गैरसमज म्हणजे तो तिसरा टोकाचा असतो की म्हणजे त्याच्यावर पार्ट्या करायला पाहिजे दारूचे पार्ट्या नाही ते पाहिजे याची काहीही गरज मी एकदाही केली नाही कोणाबरोबर पण त्याच्याशी चांगले संबंध ठेवणं हे महत्त्वाचंच आहे ना धंद्यामध्ये तुमच्या प्रॉडक्टला जास्त भावची अपेक्षा ठेवणं असं हे माझ्याकडे समोर 2 कस्टमर आहेत त्यातला एक कस्टमर असा आहे तो बाजाराची चांगली माहिती काढतो कुठे काय भाव चाललं आहे काय भाव चाललं आणि नंतर तो मला ऑर्डर देतो तर मला त्याला दोष भाव द्यावा लागतो माझा दुसरा एक कस्टमर आहे तो फार जगाची माहिती नसते त्याला म्हणजे भावापुरती त्याला नॅचरली तुम्ही जास्त भाव देता हा धंद्याचा भाग आहे ना तुम्हाला पैसे मिळवायला तर यात अनैतिक काही नाही आहे धंद्यामध्ये 2 पैसे जास्त मिळवायचा प्रयत्न करणं यात अनैतिक काहीही नाही आहे हे पक्क मनाशी ठेवा आणि फार कायदा आपल्या ब्राह्मण माणसांना काय होतं कायदा पाळायची दुसऱ्याकडनं अपेक्षा करण्याची फार आवड असते म्हणजे तर इलिगल काही गोष्टी बघितल्या त्या आता जगाचा भाग आहे बघायचे मला आता आपल्या इथले फॅक्टरी गुंड येतात आजूबाजूचे काहीतरी देणग्या मागायला येतात आपल्याला माहिती आहे हा कशासाठी वापरणार आहे पण गोड बोलून त्याशी संबंध तुम्ही चांगले ठेवले पाहिजे तर ते काय करणार याला थोडक्यात व्यावसायिक म्हणून आपण कोणाशी संबंध बिघडवता हा माझ्या फॅक्टरीचा रूल आहे खरं सांगतो रिटर्न डाऊन रूल आहे म्हणजे असं वरभर असं नाही आमच्या फॅक्टरीत माझ्या सर्व सुपरवायझरला जनरल मॅनेजरला मी पण आम्ही एक पक्क पाळतो कधीच कोणाशी भांडायचं नाही भांडून फक्त नुकसान होत आहे तुमच्यापैकी प्रत्येकाने लक्षात ठेवा हा इतका महत्त्वाचा मुद्दा आहे मागाशी मी 1-2 खूप मला असं वाटलं ते महत्त्वाने त्याचा तिसरा समजा कधीही कोणाशी भांडू नका भांडण्याने इतकं नुकसान होतं तुम्हाला त्याला बायपास करता येतं त्या तात्पुरतं गोड बोलून ते काम सोडून मग नंतर त्याच्याकडे जाऊ नका बरं भांडण्याचं म्हणजे कसं असं MSBचा माणूस आहे मग फॅक्टरी पॉवर गेली त्याचं कामच आहे ते येऊन माझं कटआउट लावायचं तो आल्यावर त्याची 200 रुपयाची अपेक्षा असते आपण म्हणजे मी कायद्याने मी बिल वेळेवर भरतो आहे तुझं काम आहे हे कर ना पण तसं नाही ना त्याला द्या ना 200 ची अपेक्षा असेल तर 300 द्या पण तो फोन केला की दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे पहिल्यांदा येईल ह्या गोष्टी आहेत ना ह्या तुम्ही भांडून नाही जमणार आणि भांडलात एखाद्याशी तर त्याच माणसाकडे परत काम निघतं असं माझा इतका जुना अनुभव आहे एखाद्या मोटरचा पंप बिघडला आहे त्या पंप रिपेअरकडे वाल्याकडे मी पाठवला त्याचं खरं बिल मला माहिती आहे नाही काय केलं खरं बिल 1000 रुपयाला पाहिजे तो 1500 होतो तर मला काय कळत नाही का जास्त लावतो पण त्याचे गोड भरून घासाघीस करून काहीतरी कमी जातो कारण पुढच्या वेळेस पंप बिघडला तर माझ्या एरियात हा पंप दुरुस्त करणार कोणी नाही मला जमूनच घेतलं पाहिजे त्याच्याशी हे फार महत्त्वाचं आहे सर हे शांत राहण्याबद्दल तुम्ही जो फार महत्त्वाचा मुद्दा म्हटलात पण याचा काही मंत्र आहे का म्हणजे असं कसं जमवायचं हे शांत राहणं फार इम्पॉर्टंट आहे पण कसं जमवायचं याविषयी मला काय वाटतं सांगतो हे मी ह्याही महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो की माणसाने स्वतःचा स्वभाव बदलणं ही सगळ्यात अवघड गोष्ट असते ज्या काही गोष्टी असतात ना तुमचा मूळचा स्वभाव असतो त
तरुण वयात मी पण तापट होतो, कारण तरुण मुलं तापट असतात. मला जेव्हा जाणवलं की हे धंद्याला घातक आहे, मी माझा स्वभाव प्रयत्नपूर्वक बदलला. हे तुम्ही तुमचा जर तसा काही असं दुर्गुण म्हणा किंवा काही म्हणा असा असेल, प्रयत्नपूर्वक बदला. घरच्यांशी बरेच लोक चिडाचिड करतात, करू नका. काय त्यांचे काय विचारांचं काय दोष आहे का काहीतरी काय? तुमचं जे आहे ते तुमचं तुम्ही बघा ना. सर, आता नोकरी करणारे जे असतात त्यांचं सोमवार ते शुक्रवार एक माइंडसेट असतो, 9 ते 5. बिझनेस म्हणलं की तसं नाही, तुम्हाला 24/7/365 अलर्ट राहायला लागतं. पण मग एक व्यावसायिक म्हणून जर सुट्टी घ्यायची झाली तर तुमची सुट्टीची संकल्पना काय आहे? तुम्ही त्या सुट्टीमध्ये काय करतात आणि तुम्ही काय ॲडवाईस कराल? असे शनिवार रविवार ब्रेन बंद करणे हा तर असं नाही, हे तर मला जमणार. काय आमची फॅक्टरी सारखीच चालू असते, कधी फोन येईल. ॲक्सिडेंट करून फॅक्टरी असते, केमिकलमध्ये काही मोठा ॲक्सिडेंट होऊ शकतो. तर आय हॅव ॲक्सेप्टेड दिस ॲज माय लाईफ. हां, की पण ठीक आहे, तरी त्यातल्या त्यात काय असतं, कुठल्याही समस्येला मॅनेजमेंटमध्ये उत्तर असतं. काही प्रमाणात तुम्ही डेलिगेट करू शकता गोष्टी इथपर्यंत. आता काय, आम्ही आमच्या फॅक्टरीमध्ये केमिकल फॅक्टरी जसं फायरची हे असते, माग माझ्या एका फॅक्टरीला झाली होती, तर आम्ही इतकी ड्रिल घेतो, इतकी ड्रिल घेतो, त्या मुलांनी इतक्या मोठ्या प्रमाणात तयार केल्या, अचानक काय झालं तर त्यांचं ते बघू शकतात. चांगल्या सिस्टीमने, अरे हजारडस केमिकल फॅक्टऱ्या बऱ्याच आहेत, भारतात आहेत, परदेशात आहेत. चांगल्या सिस्टीमने तुम्ही स्ट्रेस लेवल कमी करू शकता. सुट्टीची प्रत्येकालाच गरज असेल ना, वाटतं त्याला सुट्टी घ्यावी. पण तुम्ही असं नका समजून नोकरीवाल्यासारखीच मला सुट्टी मिळेल. कधीतरी सुट्टी तुम्हाला अरेंज करता येते 2-4 दिवस, मग त्यावेळेस तुमची जी हॉबी असेल. पण एक नक्की आहे, नोकरीत आणि धंद्यातला फरक म्हणजे तुम्हाला सुट्ट्या कमी असणार आणि तुमचे वर्किंग आवर जास्त असणार. हे मात्र पक्क मनाशी ठेवलं पाहिजे. त्याच्याबद्दल असं उगत त्यांच्याशी कम्पेअर करून घ्या असं काही नाही. तू आता व्यवसायात आलास ना, व्यवसायिकांना नोकरीवाल्यांपेक्षा जास्त पैसे मिळतात रे, माहिती आहे. आणि तर मग ते चॉकलेट पाहिजे ते काय. सर, आता तुम्ही फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर आहात, तुम्ही सेकंड जनरेशन, मग तुम्ही सक्सेशन प्लॅनिंग कसं केले? नवीन येणारी जनरेशन जी आहे त्यांना बाळकडू द्यायला कधी सुरुवात केलं तुम्ही? आता हरीश BSc झाला, त्याच्यानंतर MBA झाला, त्याच्यानंतर जपानला एका केमिकल कंपनीत मी त्याला पाठवलं होतं अनुभवाला, तो अनुभव घेऊन आला. नंतर मी त्याला विचारलं होतं, MBA झाला होता म्हणून, तुला दुसरा कुठला व्यवसाय करायचा असेल की दुसरीकडे नोकरी, फोर्सफुली येऊ नकोस माझ्या व्यवसायात. पण हे विलिंगली टोल्ड मी, येस आय वॉन्ट टू जॉईन, म्हणून तो जॉईन झाला. आता एकदा जॉईन झाल्यावर एक पहिला फर्स्ट जनरेशन जो माणूस असतो ना, त्याच्यावर एक दोष असतो सांगतो. तो काय दोष असतो? तो तरुण मुलाला कामच करू देत नाही, स्वतः सगळे डिसिजन घेतो. त्याला काम करू द्यायला पाहिजे ना. तर पहिल्यांदा असं व्हायचं, मी फॅक्टरीत गेलो, माझ्याबरोबर हरीश असायचा आणि आमचे जनरल मॅनेजर असायचे. फॅक्टरीत गेलो आपण काय करतो पहिल्यांदा, कालचा आढावा घेतो, काल किती प्रोडक्शन झालं, काय झालं, आम्ही झालं, हे झालं, आज काय करायचं, दुसरं करायचं, हे असं असं सगळ्या गोष्टी मीच पाहायचो. मला एकदा हरीश म्हणला, बाबा मग आमचा पैक काय की तुम्ही सगळं, तर मला जाणवलं. म्हणून मी पटकन, आपण नवीन गोष्टी पण शिकल्या पाहिजेत ना. मग मी त्याच्यावर जबाबदारी एक द्यायला लागलो आणि त्या गोष्टी मी पडत नाही. जे पूर्वी आठवडाभर रोज फॅक्टरीत जायचो, आता मी आठवड्यांना 2-3 दिवस जातो, तेही कामाला नाही. मी सारण आपलं बारीक सारीक काय चाललं आहे, नीट चाललं आहे ना काही तर. आणि शिक्षण जे असतं, रोज मी हरीश फॅक्टरीत जाताना आणि येताना, आज नवीन काय झालं, आज काय करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, रोजच आम्ही गाव घरी जाताना अशा गावातल्या गप्पा मारत नाही की काही नाही, हे नक्की असतं. आणि त्या मुलाची आवड पाहिजे. मग त्या मुलाची आवड नसेल ना तुमच्या मुलाची, तर त्याला जबरदस्तीने तुमच्या व्यवसायात टाकू नका. त्याची आवड असेल तरच टाका, तर मग तो नवीन नवीन गोष्टी शिकेल. आता मला असं वाटतं हरीश आमचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा धंदा उत्तम पाहतो. मी जसं मगाशी सांगितलं ना, 40 केमिकल आम्ही इम्पोर्ट करतो, तर ते आणायचे नीट त्याला स्टॉक करून ते विकायचे, त्यांना चांगला प्रॉफिट कमवायचं. किंवा एक्सपोर्टचे आमच्या ज्या नवीन पार्टीज आहेत, हे सर्व व्यवसाय हरीश पाहतो. हरीश, तुझा काय अनुभव? तुझाही आम्हाला ऐकायला आवडेल की तू सुरुवात केली तेव्हा एक ऑलरेडी एम्पायर तयार होतं, बरोबर? तेवढ्या याच्याने ते ताकदीने पेलायचं, ती पण एक जबाबदारी होती. तू काय करत होतास? तू बाबांबरोबर कसं डिस्कस करत होतास? काय त्यांच्याकडनं इनपुट्स घेत होतास?
मी जवळजवळ आता 17 वर्षांनी 2003 पासून कंपनीत जॉईन झालो. 2003 मध्ये माझा MBA कंप्लीट झालं. मग मी जपानला होतो सगळं गेलं. थेअरी आणि प्रॅक्टिकलमध्ये खूप फरक पडतो की जे आम्ही MBA मध्ये शिकलो होतो किंवा मी ज्या कंपनीत काम करताना शिकलो होतो ते आणि बाबांचा अनुभव कारण त्यांनी सगळं हाताने केलेले स्वतः आणि ते त्याच्यातवरती पण अवलंबून असतो. पर्सनॅलिटीचा पण फरक असतो की त्यांनी प्रॅक्टिकल नॉलेज घेता घेता थेअरीसुद्धा सोडली नव्हती. त्यांनी भरपूर पुस्तकं वाचन करून मॅनेजमेंटवरची पुस्तकं वाचून आम्ही रोज जे बोलतो त्याच्यातनं ते प्रॅक्टिकल ज्या गोष्टी सांगतात की एखाद्या व्यवसायातला निर्णय घ्यायचा असेल किंवा कधी कधी माणसाची चिडचिड होते माणूस संतापून निर्णय घेतो छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्याचा लाँग टर्म परिणाम असतो की त्यांनी पहिल्यापासून मला सांगितलं की कोणताच निर्णय घेताना शॉर्ट टेम्पर्ड किंवा असा काही निर्णय घ्यायचा नाही शांतपणे निर्णय घ्यायचा. व्यवसायात कधी कधी एक पाऊल मागे येऊन निर्णय घ्यायला लागतात ते आपल्याला पटत नाही पण ते सुद्धा त्यांनी मला शिकवलं. ह्या सगळ्याचा फायदा होतो. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट्सवरती पकड असणं हे नेहमी ते सांगतात की भरपूर गोष्टींमध्ये त्यांनी भरपूर लोकांना मी पण ऑब्झर्व केलं माझ्याबरोबर भरपूर लोकांनी बिझनेस सुरू केले होते पण ते जर आता पाहिलं की कधी मागे पुढे होतं कारण अकाउंट्सवरती पकड नसे ते तो एक वेगळा पैलू त्यांनी ठसवून मला सांगितलं. अशा बऱ्याच गोष्टी आणि गेली 17 वर्ष आता आम्ही म्हटलं असं की हळूहळू शिकतोच आहे मी अजून. ते म्हणाले असं आम्हाला आता मॅनेजमेंटमध्ये शिकवलं होतं की रिमोट कंट्रोल मॅनेजमेंटने आपल्याला धंदा चालवता आला पाहिजे पण प्रॅक्टिकली आपण बघतो की अगदी तसं करून चालत नाही. म्हणजे रिमोट कंट्रोलने कोणाला आवडेल की इथे बसूनच सगळं चाललं आहे पण त्यांचा जो स्वभाव आहे की रोज फॅक्टरीत जाऊन चक्कर टाकणं किंवा काय. आता फॉर्च्युनेटली आम्ही एकाच शहरात राहतो आहे फॅक्टरी एक ऑफिस घर एकाच शहरात शक्य आहे पण त्याचे फायदे पण मला कळले की ते जे म्हणतात की अति डिटेलिंग केलं तर कधी कधी आपल्याला वाटतं अरे एवढं डिटेलिंग कशाला करायचं पण त्याने नुकसान होत नाही कधीच त्याचा फायदाच होतो. या अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडनं मला शिकायला मिळत आहेत. अजूनही आमचं डिस्कशन होतं नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि मग त्याचा फायदा मी करून घेतो माझ्या बिझनेसमध्ये. तुला काय वाटतं कुठला ॲटिट्यूड हा असला पाहिजे? म्हणजे एक तर गो गेटर ॲटिट्यूड तर असलाच पाहिजे बरोबर. तुझ्याकडे इन्सायक्लोपीडिया आहे म्हणजे नुसतं पुस्तक वाचलेलं आहे का नाही तर ते जगलेले पण आहे. तुला काय वाटतं की अजून असा कुठला ॲटिट्यूड असला पाहिजे सेकंड जनरेशनला की येस की सगळ्या टूल्स माझ्याकडे आहे मला फक्त हे केलं की जेवढे चॅलेंजेस बाबांनी फेस केलेले आहेत किंवा फर्स्ट जनरेशनला करतात तेवढं नॅचरली येणार नाही. माझ्या मते बाबांकडेचा ओव्हरऑल प्रवास पाहिला की खूपच फॅक्टर्स एका वेळेला त्यांनी हँडल केले किंवा ते जमलं पाहिजे की एक फर्म टार्गेट तर पाहिजेच की आपल्याला नक्की काय करायचं आहे आणि त्याच्याकडे जाताना उगाच घाई नाही कोणाला दाखवण्यासाठी उगाचच मोठ्या स्टेप्स घ्यायच्या नाहीत शांतपणे. आज त्यांचं जे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की 40 वर्षात 1 रुपयाचंही त्यांनी लोन न काढता सगळा धंदा केला आहे की हे फारच युनिक गोष्ट आहे की उगाच कोणाला तरी दाखवायचं म्हणून 2-4 रिॲक्टर एकदम टाकून द्यायचे लोन काढून आणि मग तेवढा धंदाच नाही आहे तेवढा हे नाही म्हणून मग परत बंद करा. स्टेप बाय स्टेप एक टार्गेट ठरवून शांतपणे शांत डिसिजन घेऊन आपण पुढे जात राहायचं हा त्यांचा जो. आणि त्यांनी जे पहिल्या दिवशी मला सांगितलं होतं की धंदा का करायचा तर प्रत्येक दिवशी प्रॉफिट झालं पाहिजे प्रॉफिट करण्यासाठी धंदा झाला पाहिजे. मग उगाच चॅरिटी म्हणून धंदा नाही करायचा की छान छान सगळं चाललंय सगळं छान सिस्टीम्स केल्यात सगळं केलं आणि प्रॉफिटच होत नाही ते नाही चालणार. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत की एकच गोष्ट अशी कुठली नाही पण ह्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवून केला धंदा तर चांगला होईल हे मला शिकायला मिळालं. चेंज किती आहे म्हणजे तो इरा हा इरा प्रॅक्टिकल आता डिफिकल्टीज आता आमचा व्यवसाय केमिकलचा असल्यामुळे ज्या डिफिकल्टीज वाढल्या त्या आहेत की केमिकल हा ओव्हरऑल बदनाम इंडस्ट्री आहे सगळीकडे ग्लोबली की पोल्युशन होतं आणि या सगळं त्याच्यामुळे ज्या गोष्टी वाढल्यात किंवा प्रॉब्लेम्स वाढल्यात ते अदरवाईज कम्युनिकेशन फास्ट. आता मी इमॅजिन करतो की त्यांनी जेव्हा सुरू केलं होतं ते कसं करायचं आपण विचारच करू शकत नाही की दिल्लीतले कस्टमर असेल किंवा एक्सपोर्ट बिझनेस मोबाईल नाही काही नाही कम्युनिकेशन काहीच नाही तर त्यांनी कसा धंदा केला काय आपण मी इमॅजिनच करू शकत नाही की इकडनं ते ट्रेनमध्ये सगळं मटेरियल टाकून स्वतःच दिल्लीला घेऊन जायचं आहे तिकडे सगळ्यांना लोकांना द्यायचं आहे विश्वास टाकणं असेल पेमेंट असेल ते सगळं ते खूप ह्याच्यात फरक पडला की आता आपण पटापट व्हॉट्सअपमधनं सगळ्या गोष्टी करू शकतो. कम्युनिकेशनमुळे खूप फरक पडला याचे फायदे आपल्याला आहेतच भरपूर आणि ते पण पटकन ॲडॉप्ट झाले या सगळ्याला की असं त्यांनी काही रिजिड राहिले नाही अरे मी काय करणार नाही शिकले. बोथ वेज हँडशेक कसं म्हणतात तसं आहे की अडॅप्ट पण करायला पाहिजे दो बोथ जनरेशन बेसिकली ते बिझनेससाठी इम्पॉर्टंट ते केलं पाहिजे हे पॉलिसी असल्यामुळे की त्याच्यासाठी जर व्हॉट्सअप शिकणं गरजेचं असेल किंवा इंटरनेट शिकणं गरजेचं असेल तर त्यांनी पटकन ते शिकून सुरुवात केली. एक गोष्ट मला सांगायची मग अशी आपल्या सगळ्या ह्याच्यात राहिली आणि ती महत्त्वाची असं मला वाटतं धंद्यात येणारे संकट आणि त्याचं नियोजन. कुठल्याही धंद्यात प्रॉब्लेम्स हे येतातच लहान येतात मोठे येतात. आमच्या व्यवसायात तर इतके प्रॉब्लेम रोज येतात रोज सगळ्या गुढीगुढी चालल्या असं नाही आहेत नसतं कधी म्हणजे हां तर प्रॉब्लेम्सला कसं अटॅक करायचं आणि कसं त्यांना बाहेर पडायचं युक्तीने हा फार मोठा विषय आहे.
त्याची तुमच्याकडे तयारी जी असली पाहिजे. कधीतरी तुमच्यातले काही लोक प्रॉब्लेममध्ये आजही असतील, मोठ्या प्रॉब्लेममध्ये असतील, लहान प्रॉब्लेममध्ये असतील, तर ह्याचं तुम्ही काय कसं करणार? तर मला असं वाटतं, एक मी मनाशी माझी अशी ठेवून ठेवली आहे की प्रॉब्लेम्स येणारच, कायम तुम्हाला सुखाचं आयुष्य काढता येणार नाही. हे एकदा तुम्ही मनाला रजिस्टर केलं की प्रॉब्लेमला काही वाटत नाही, अरे आला प्रॉब्लेम. उलटं असं आहे, तुमचं जर मेथॉडिकल वर्किंग असेल, मी जसं सांगितलं सगळे टॅक्सेस वेळे भरा, पेमेंट वेळेवर द्या, हे त्या मशीन चांगली ठेवा, हे सगळं केलं, तर 10 of 7 प्रॉब्लेम यायच्या आधीच ते हे होतात. तुमच्या असेसमेंटला त्रास होतो आहे, तुमचे जे टॅक्सेसच नीट भरले नाहीत तर तुम्हाला त्रास होणारच आहे. तुम्ही रिकव्हरीच केली नाही तर मग तुम्हाला पैसेही देता येत नाही, मग लोकांचे फोन येणारच आहे. आधीच जर तुम्ही रिकव्हरी वेळच्या वेळी केली, आम्ही काय करतो एक सहज सांगत राहिलो, जर सोमवारी येत्या आठवड्यात किती आपल्याला पेमेंट येणार आहेत आणि येत्या आठवड्यात आपला खर्च किती आहे हे अगदी बारकाईन दर सोमवारी काढतो आणि त्याप्रमाणे वी सी दॅट इट हॅपन्स. मग एखाद्याचं पेमेंट येणार नसेल त्याला चेस करायचं, मागे लागायचं, पुढच्या सोमवारपर्यंत मला ते पैसे आलेलेच पाहिजेत आणि ते पेमेंट दिली पाहिजेत. हा एक खूप मोठा भाग आहे, लक्षात ठेवा तुम्ही. तुम्ही अगदी मी सांगतो असंच नका करा, तुम्ही तुमची सिस्टीम बसवा, पण ही खूप महत्त्वाची याच्याने संकट आणि काही काही संकटं न सांगता अचानक येतात, ही येतात. नाही खाजगी आयुष्यातही येतात, खाजगी आयुष्यात कमी येतात त्या मनाने, कारण खाजगी आयुष्यात तसं म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्ही नोकरीचा असला तर रुटीन चाललं असतं, पण व्यवसायात अचानक येणारा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमच्या बुद्धिकौशल्याने त्यातनं बाहेर पडा पाहिजे आणि सल्ले घ्या. तुम्ही चांगल्या माणसांचे सल्ले घ्या, हे नक्की आहे. लोक सल्ले घ्यायला लाजतात किंवा कोणाकडे सल्ला घ्यावा हे फार महत्त्वाचं आहे. तो माणूस स्वतःच्याच भीममध्ये काहीतरी वेगळं सांगत असलं काय उपयोग करतो. हरीश, मला तुला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की सेकंड जनरेशनचा असल्यानंतर ऑलरेडी रोल सेट झालेला आहे, तर तुला चॅलेंजेस काही आले का की बाबा ऑलरेडी सेलिब्रिटी आहे, एक इंडस्ट्रीमध्ये नाव आहे, दबदबा आहे, तर तुला ते काही चॅलेंजेस आलेत का? की म्हणजे मला काय म्हणायचं की बऱ्याचदा काही गोष्टी अनलर्न करायला लागतात. तू मॅनेजमेंटमध्ये काही गोष्टी शिकलेल्या, त्या अनलर्न करून यायला लागल्या का? काय तुझा तो प्रवास कसा होता? पहिला एक मोठा चॅलेंज होतं की दबाव येऊ न द्यायचा, हाच एक चॅलेंज होता की बाबांनी एवढं केलंय म्हणून त्याचं आपण बर्डन घेऊन स्ट्रेसमध्ये राहावं, त्यांनी त्याची काही गरजच नाही, त्यांनी पहिल्यांदाच क्लिअर केलं होतं ते. मी नाहीतर मग आपले डिसिजन चुकतात, उगाच दाखवायला गेलं. मी मगाशी म्हटलं की बर्डन घेऊन नुसतं छान छान काहीतरी करायला गेलं की डिसिजन चुकतात, तसं मी कधीच केलं नाही. किंवा बाबांनी पण मला वरती असा काही दबाव टाकला नाही की तुझं प्रत्येक डिसिजन छानच असलं पाहिजे किंवा काही चुकत नाही आलं पाहिजे ते. आणि दुसरं मगाच्या ह्याच्यात मला एक सांगायचं होतं, जे मला शिकायला मिळालं की एक्स्ट्रीमली पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. म्हणजे मी 17 वर्षात त्यांना कधीही कोणत्याही प्रसंगात मी किती आता मध्ये म्हणाले भरपूर प्रॉब्लेम्स आहेत, एक मिनटं पण अस्वस्थ झालेलं, चिडलेलं किंवा टेन्शनमध्ये आहेत आणि म्हणून काहीतरी पटापट काहीतरी बोलून गेले किंवा काय, एकदाही असं झालेलं नाही. आणि तेच त्यांनी मला पण शिकवलं, त्याचा मला फायदा होतो ना की कितीही काही संकट येऊ दे, शांतपणे आपण त्याच्यातनं मार्ग काढायचा, अजिबात अस्वस्थ व्हायचं नाही, चिडायचं नाही आणि आता काय झालं, आता कसं होणार वगैरे असलं मी कधी 17 वर्षात एकदा नाही पाहिलेलं, एक मिनिट पण पाहिलेलं नाही की आता काय होणार असा प्रश्नच त्यांनी त्यांच्यासमोर नाही दिला. सो एक्स्ट्रीमली पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मात्र मला आहे. चॅलेंजेस मी म्हटलं तर येतात, पण आम्ही खूप त्याचा असं बर्डन घेऊन त्याच्यावरती हे करतच नाही, फक्त पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने पुढे जात राहतो आणि त्याच्यातनं आम्ही ते मार्ग काढत राहतो. सर, मग ह्या सगळ्या प्रवासामध्ये जेव्हा अगदी नवीन नवीन जेव्हा सुरू होत, तुम्हाला भीती वगैरे वाटली होती? नाही, कधीच नाही. नेव्हर इन लाईफ. मी जेव्हा शून्य शर्ट पॅन्ट नाही मी जेव्हा शर्ट पॅन्टवर जर मुंबईला, अरे तेव्हा मी तरुण मुलगा उत्साहाने जग पाहतोय आणि काय करून काय नको असं मला झालं होतं. म्हणजे हो ना, म्हणजे हे अरे मला मुंबईचं व्यवसायाचं जग इतकं आवडायचं. येस, दिस इज द प्लेस. आपण इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोटिव्ह म्हणलं की डोळ्यासमोर एक टाटा असतो, तर तसं मग सर सुरुवात करताना तुम्ही असं काही कोणी आदर्श वगैरे होते की आपल्याला? नाही, असं काही नाही, असं खरंच काही नाही. म्हणजे काय सांगत, आपल्याला आपला धंदा वाढवत नाहीच आहे हे नक्की होतं, पण एक असं काही नाही. आपण काय मला एवढंच असं जाणवायचं, तुम्ही चांगली पुस्तक वाचून तेच तुमचे आदर्श, म्हणजे त्यांनी सांगितलंय ते जर तुम्ही करून दाखवलं, पण असा पर्टिक्युलर पर्सन कोणी नाही. आमचे श्रीपाद जे आहेत, आमचे सर आहेत, यांनी BBNG जसं तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की ब्राह्मण समर्थ व्हावा, समृद्ध व्हावा, संपन्न व्हावा या संकल्पनेला धरून हे काम सुरू केलं.
त्याच्यातनं आज इतके लोक इतके व्यावसायिक एकत्र आलेले आहेत आणि एक संघटना ब्राह्मणांची एकत्र आणण्याची एक काय म्हणतात ना जी कठीण गोष्ट आहे ती कुठेतरी साध्य होण्याकडे चालली आहे. तर एकंदर या सगळ्या कार्याविषयी किंवा या संस्थेच्या एकंदर कामाविषयी किंवा अशा संस्थेचं काय महत्त्व आहे आपल्याला काय वाटतं एकंदर मत मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की अशा संघटना काय करू शकतात. मला श्रीपाद सरांबद्दल कमालीचं काय सांगू कौतुक काय किती करावं इतकं कमी हे मी जमिनीवर पाय ठेवून बोलतो आहे ना मगच कौतुक करायचं म्हणून नाही. याचं कारण खूप ब्राह्मणांच्या मनात असतं की आपल्या मुलांनी धंदा करावा व्यवसाय करावा यशस्वी करावा आणि तसं होत नव्हतं की होतंच आहे असं नाही. अशावेळी कोणीतरी उठून कष्ट घेऊन स्वतःचा वेळ घालवून स्वतःचा कष्ट घेऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात ही संस्था स्थापन करणं नाशिक काय आणि तुमच्याजवळ तुम्ही मला सांगितलं 27 आहेत ना 17 चॅप्टर इन महाराष्ट्र बडोद्याला आहे हैदराबादला आहे आणि परदेशातही आहे परदेशात हे कन्सिस्टंटली कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची आहे. आरंभशूर खूप असतात पण त्यांनी ज्या पद्धतीने तुमची संस्था वर नेत गेले तुमच्या सगळ्यांची साथ आहेच पण एक पहिल्यांदा कोणी पायनियर लागतो लीडर लागतो त्यांचं मला तुमच्या संस्थेविषयी आणि त्यांच्याविषयी कमालीचं कौतुक वाटतं. सर आमच्या मागे कायम ठामपणाने उभे असतात की कल्पना एखादी मांडली की त्याच्यामागे सर नक्की उभे असतात. हॅट्स ऑफ म्हणजे हे आणि परत वर्षानुवर्ष चालू ठेवणं त्याचं महत्त्व अजून जास्त आणि त्यांचं एक नेहमी म्हणणं असतं की देणारे भरपूर आहेत रे समज आपण त्यांच्यापर्यंत नीट पोचत नाही आपण त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. यासाठी त्यांनी दीपस्तंभ म्हणला. आज तुम्ही दीपस्तंभ आहात तुमच्याकडे अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे नवीन उद्योजक पुढे जाणार आहे त्याच्या अनुषंगाने म्हणजे मला असं विचारायचं की आता ही संस्था काम करते आपलं हे काम सतत चालू राहणार आहे तुमचाही थोडा सहभाग आम्हाला मिळावा म्हणजे नो डाऊट मगाशी जसं म्हटलं तसं आम्ही दीपस्तंभ म्हणून तुमच्याकडे बघतो की तुमचं मेंटोरिंग मिळावं आमच्या सदस्यांना मिळावं किंवा नवीन व्यावसायिकांना मिळावं अशा तऱ्हेने आपण आपल्या आमच्या संस्थेबरोबर काय सहकार्य कराल किंवा आपल्या संस्थेचा उद्देश मुळात असा आहे की ब्राह्मण मुलांनी पुढे यावं व्यवसायातल्या आणि मला वाटतं एक मोठा आपला उद्देश हाही आहे की त्यांना जर काही अडचणीच असल्या तर त्यांना वेळच्या वेळी चांगला सल्ला मिळावा. तर मला असं वाटतं काही प्रमाणात मी याच्यात नक्की मदत करू शकेन. कुठलाही मुलगा व्यावसायिक अडचणीत असेल तर त्याने मला येऊन भेटावं मी त्याला माझ्यापर्यंत चांगला सल्ला नक्की देईन हे सांगतो की त्याला बाहेर यायला मनाचे चुकीचे स काहीतरी हे असतात काय म्हणता येईन समज असतात आपले पहिल्यांदा अडचणीत हे सांगतच नाहीत लोक पहिल्यांदा गुप्त ठेवतात लोकांना सांगा हे काही फॅक्ट सांगतो तुम्हाला लाज वाटते आपल्याला लोकांना सांगायला माझा धंदा नीट चालत नाही आहे काय करू हे सांगायला एकट्याच आणि एकट्यानेच विचार करत बसतात. दुसरं म्हणजे मार्ग काढाल तर तसं नको करू माझ्याचकडे असं नाही समाजातले चार जुने व्यावसायिक आहेत अनुभवी आहेत त्यांच्याकडे जाऊन तू त्यांना सांग मोकळेपणे सांग ते जे सांगतील त्याच्यावरनं काहीतरी कर तर तुम्हाला नक्की फायदा होईल लपवू नका हे नक्की आहे. तर अशी कोणीही मुलं असेल कधीही माझ्याकडे पाठवा त्यांना अगदी आनंदाने मी त्यांना काय निश्चित सर तुम्ही हे जे सांगितलं ते फार महत्त्वाचं होतं. दीपस्तंभाच्या आमच्या संकल्पनेला हे प्रेरक आहे कारण हीच अपेक्षा आहे की मार्गदर्शन योग्य मिळावं मार्गदर्शनाने बऱ्याच गोष्टी सुलभ होतात आणि प्रवास यशस्वी होतात. मार्गदर्शन घेण्याची इच्छा पाहिजे ते नक्कीच आहे सर. आणि आता आपण हा आजचा हा जो इंटरव्ह्यू घेतलेला आहे हा आपण यूट्यूब BBNG जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर लोड करणार त्यामुळे याच्या नंतरच्या येणाऱ्या जनरेशन्ससाठी सुद्धा हा एक रेफरन्स आम्ही तयार केलेला आहे. सो तुम्ही आमचे दीपस्तंभ नक्कीच आहात आणि जे प्रश्न आम्हाला आहेत ते कदाचित ह्याच्या पुढच्या जनरेशनलाही हेच प्रश्न पडणार आहेत. तर मग त्यावेळेला त्यांनी भरकटण्यापेक्षा त्यांनी यावं दीपस्तंभ तुमच्या चॅनलवर त्यांनी तुमचे इंटरव्ह्यूज ऐकावे इन्स्पायर व्हावं मोटिवेट व्हावं ॲटलिस्ट त्यांना कळेल की आत्ता मला अशा पद्धतीची व्यावसायिक अडचण आल्यानंतर माझ्याकडे एक दीपस्तंभ आहे की जिथं मी हक्काने जाऊ शकतो एक व्यासपीठ आहे की जिथं जाऊ शकतो आणि कदाचित माझ्या प्रश्नांची उत्तरं मला तिथं मिळू शकते. निश्चित निश्चित पण माझ्यासारखे बरेच लोक आहेत माझे पाय जमिनीवर आहेत निश्चित दीपस्तंभाचे पाय नेहमीच रोवलेले असतात सगळ्यांना दिशादर्शन करू शकतो नाहीतर एवढ्या समुद्रामध्ये उभं राहण्याची ताकद राहत नाही. सर आमच्या श्रीपाद सरांना पण आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर मी त्यांना विनंती करणार आहे की सर संपवण्याच्या आधी तुमच्याकडनं काही प्रश्न व्हावेत अशी इच्छा आहे.
बीबीएन ग्लोबल या संस्थेबद्दल तुम्हाला माहिती आहे आणि ती आता चांगल्या पद्धतीनं ब्राह्मण समाजातल्या व्यावसायिकांना एक मानसिक उभारी देण्याचा या पॅन्डेमिकमुळे किंवा विविध प्रकारच्या मंदी आज ऑटोमोटिवमध्ये येत असलेल्या स्थित्यंतर वेगवेगळ्या प्रकारची डिस्रप्शन्स या कारणानं एक प्रकारचं नैराश्याचं मळब उद्योजकाच्या मनावर आलेलं असताना त्यांना नक्की काय करावं हे सुचत नसताना एक विचार आला की नोकऱ्यांची परिस्थिती नाजूक झालेली आहे, अनेकांना वर्क फ्रॉम होम करावं लागणार आहे, आज करोना आला उद्या काय अजून करोना येईल त्याबद्दल भीती आहे. या सगळ्या प्रकारामध्ये या माणसांना काहीतरी यशवंतांची वाटचाल समजली आणि अशी संकटं यापूर्वी आली होती तेव्हा त्या माणसांनी काय केलं आणि त्या संकटावर मात काय केली असा विचार त्यांच्यापर्यंत कायमस्वरूपी राहावा. आता हे यूट्यूबचं माध्यम कायमस्वरूपी राहील अशी अपेक्षा करून आपण बीबीएनजीच्या दीपस्तंभ या योजनेची सुरुवात केलेली आहे. याच्यात आम्हाला तुम्ही आदर्श आहातच. आज सायकलवर व्यावसायिक प्रवास सुरू केलेला उद्योजक 100 कोटीचा टर्नओव्हर करतो, फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर, 2 पोशाख घेऊन मुंबईत आलेला माणूस स्वतःच्या 3 फॅक्टऱ्या चालवतो, हुशारीनं आपल्या सेकंड जनरेशनला आपल्या व्यवसायात बाळकडू देण्यापासून वाटचालीत 17 वर्ष बरोबर ठेवतो. आज आपल्याला मोठे मोठे उद्योजक आणि त्यांचे मुलं आणि उद्योगपती आणि त्यांची मुलं याबाबत समाजात अनंत गोष्टी ऐकायला मिळत असताना तुमचाच जीवनप्रवास सर्वांसाठीच आदर्श होत आहे. आम्ही दीपस्तंभची कल्पना घेतली तेव्हा पहिले आपले जॉईंट फ्रेंड अरविंद कोराळकरांना मी सांगितलं की आपल्या पहिल्या कॉन्फरन्सला आपले पहिले परिवर्तनच्या पहिल्या कॉन्फरन्सला प्रमुख पाहुणे सुधीर गाडगीळ होते आणि दुसऱ्याला दिलीपजी होते, तर आपण त्याच सिक्वेन्सनं जायचं आहे. सो आम्ही दीपस्तंभच्या निमित्तानं तुमचा हा दुसरा इंटरव्ह्यू घेतो आहे. इंटरव्ह्यू तर मी प्रत्यक्ष ऐकेन, अनेकांना ऐकवेन, पण माझी तुम्हाला अशी विनंती आहे की या निमित्तानं केवळ ब्राह्मण उद्योजकांना काहीतरी सांगणं, मार्गदर्शन मिळणं हा एक हेतू झाला. दुसरा, आमचे असे काही हिरे आहेत की जे प्रसिद्धी परांमुख राहिलेत. लक्षात घ्या, खूप मोठा आवाका असेल तर माणूस संपूर्ण वसुधैव कुटुंबकम म्हणून पृथ्वीवरच्या सर्व जीवमात्राचं कल्याण चिंतू शकतो. त्यापेक्षा थोडा कमी आवाका असलेला माणूस फक्त हिंदूंचं एकत्रीकरण करेल, ख्रिश्चनांचं करेल, मुस्लिमांचं करेल. माझा आवाका इतका मोठा नाही म्हणून मी फक्त माझ्या ब्राह्मण समाजापुरतं काम करायचा प्रयत्न करतो. आपल्या आवाक्याप्रमाणे काम करावं, उगीच मोठी स्वप्न बघून आपल्याच्या झेपणार नाही. म्हणून ब्राह्मण समाजात आज जी अवस्था आहे त्यासाठी मला हेतुपुरस्सर आपल्या लोकांपर्यंत तुमच्यासारखे अनंत अडचणीवर मात करत यश शिखर गाठणारे लोक समोर आणायचे आहेत. हा ॲडव्हर्टाईजमेंटचा भाग तुमच्या व्यवसायाचा नाही, माझ्या व्यवसाय माझ्या संस्थेचा आहे, आपल्या संस्थेचा आहे. बीबीएनजी आता ॲडव्हर्टाईज करते की हे मेटल तुमच्यात आहे. काही जण प्रसिद्धी परांमुख राहिले म्हणून तुम्हाला वाटलंच नाही. आता दिलीप आंबेडकर यांना दिलीप राव आंबेडकर म्हणायचं, दिलीप पंत आंबेडकर म्हणायचं का दिलीप शेठ आंबेडकर म्हणायचं? 100 कोटी टर्नओव्हर करायला शेठच व्हायला लागतं आणि ते शेठ होणं ब्राह्मणामध्ये आहे हे समाजापुढं आणण्याचा केवळ उद्देश आहे. त्यामुळं या निमित्तानं तुमच्या व्यवसायाबाबतची अधिकची माहिती, तसं काही तुम्ही EV वगैरे केलेले असतील त्या जरूर पाठवा, त्याही या व्हिडिओला मी कनेक्ट करणार आहे. आणि आमच्या पाठीशी उभे राहा, संस्थेच्या पाठीशी उभे राहा, ब्राह्मणांच्या पाठीशी उभे राहा, एवढीच विनंती करण्यासाठी मी या चित्रामध्ये आलो आहे. आय रिक्वेस्ट अरविंद कोराळकर सर, एक टोकन ऑफ लव अँड अफेक्शन म्हणून त्यांनी दीपस्तंभचा आमचा हे तुम्हाला द्यावा. विनंतीला मान दिल्यावरती धन्यवाद. थँक्यू. आणि यू मीन इट आणि वी मीन इट. यू आर लाईट ऑफ होप फॉर एव्हरीबडी. तुमच्याकडून गायडन्स मिळेल अशी अपेक्षा. व्हेरी मच.
यस यस धन्यवाद आंबेडकर साहेब. आजच्या मुलाखतीमध्ये माझ्यासाठी खूप टेकअवेज होते. मी जरी म्हणतो की मी 32 वर्ष व्यवसायात आहे, मलाही मुलाखत ऐकल्यानंतर जाणवलं की अजून बरंच काही शिकायचं आहे आणि मी माझे टेकअवेज लिहून घेतलेले आहेत. त्यामुळे दिलेल्या वेळासाठी मी आपले मनपूर्वक धन्यवाद BBNG कडनं आणि असेच आमच्या संस्थेशी जोडून राहा. योग्य वेळेस ज्यावेळेस तुमची मदत लागेल आम्ही तुमच्याकडे हक्काने येणार. अरे इट इज माय प्लेजर. आणि हा व्हिडिओ आपला आता यूट्यूबवर अपलोड होणार आहे. प्रेक्षक जे कोणी हा व्हिडिओ बघतायत आणि काही प्रश्न असतील त्यांनी आपले प्रश्न चॅट बॉक्समध्ये टाका, हा व्हिडिओ सबस्क्राईब करा. हे प्रश्न आंबेडकर साहेबांकडे पोचवायची जबाबदारी संस्थेची असेल आणि त्याची उत्तरं तुम्हाला कशी मिळतील ही पण संस्थेची जबाबदारी असेल. फेसबुक लिंक तुम्हाला ह्याद्वारे पाठवलं जाईल, तर फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवरती सबस्क्राईब करा.